आपल्या ह्या 3 दिवसीय कार्यशाळेमधलं आपलं शेवटचे सेशनकडे आता वाटचाल करत आहोत. प्रोटेक्टेड कल्टिवेशन या विषयाच्या अनुषंगानं सर जॉईन झालेले आहेत, तर आपण विषयाला सुरुवात करूया. मी पीपीटी लावतो सर, 1-2 मिनिट फक्त. ठीक आहे, सर्वांना नमस्कार. आपण जसं सकाळी बघत होतो, आता आपला शेवटचा जो पार्ट राहिलेला आहे याच्यामध्ये आपण जसं आपण शेडनेट गृहाचं अनुदान मूल्यांकन केलं होतं, तसं आपण पॉलिओच्या बाबतीमध्ये अनुदान मूल्यांकन कशा प्रकारे असतं, याच्यामध्ये कमीत कमी शेतकऱ्यांनी किती गुंठ्याचं केलं पाहिजे, जास्तीत जास्त किती गुंठ्याचं केलं पाहिजे ज्याला गव्हर्नमेंट हेल्प करतं, बरोबर आहे? या सर्व गोष्टींची चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहे. आता तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय, सर्वांना प्रेझेंटेशन दिसतोय ना समोर, जे तुम्हाला दिसतोय पीपीटी, याच्यामध्ये आपण जास्त विचार करतोय. जसं आपण नेट हाऊस मध्ये 2 प्रकार बघितले होते, महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का शेड नेट हाऊस करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त फ्लॅट टाईप किंवा राऊंड टाईप पैकीच करू शकतो, दुसरं करू शकत नाही जर का त्याला सबसिडी पाहिजे असेल तर. तसं एखाद्या शेतकऱ्याला जर का पॉली हाऊस करायचा असेल, तर शासनाने जसं आपण सकाळी बघितलं की पॉली हाऊस मध्ये फक्त आणि फक्त 2 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार होता आपला, तर तो होता ओपन व्हेंटिलेटेड पॉली हाऊस. गाईडलाईन्स जर का तुम्ही 5 नंबर 33 बघितलं, तुमच्या माझ्या सांगतो की तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे, जी आपली 135 पानांची गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये 5 नंबर 33 ला पॉली हाऊसचे कॉस्ट नॉर्म दिलेत, आणि त्याच्या दुप्पट 5 नंबर 66 त्याच्यावरती शेड नेट हाऊसचे कॉस्ट नॉर्म दिलेत. म्हणजे 33 आणि 66 ही पेज नंबर तुमच्यासाठी महत्वाची आहेत, आणि पेज नंबर 71 आणि 72 ला तुमची लिस्ट ऑफ ऑप्शनल आयटम म्हणजे अनिवार्य साहित्यांची यादी दिलेली, की जे भविष्यामध्ये तुम्हाला अनुदान मूल्यांकन करताना एखाद्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही तिथून त्या अनिवार्य साहित्यांच्या यादीमधून जर घटक शेतकऱ्याने खरेदी केले तर त्याला अनुदान वाढू शकतं. फक्त एक लक्षात ठेवा की अनिवार्य साहित्यांची यादी जी आपण काल बघितलं ना, लक्स मीटर, तुमचं डिजिटल थर्मायग्रोमीटर, एअर सर्क्युलेशन फॅन, हे फक्त शेड नेट हाऊसला लागू आहे, ते पॉली हाऊसला लागू नाही. परत एकदा मी सांगतोय की काल जे आपण अनिवार्य साहित्यांची यादी बघितली ती फक्त आणि फक्त शेड नेट हाऊसला लागू आहे, ते पॉली हाऊसला लागू नाही. आता असं का? कारण की ऍक्च्युली तुम्ही जर का मागच्या 2 वर्षापूर्वीच्या गाईडलाईन्स बघितल्या, तर मागच्या 2 वर्षाच्या गाईडलाईन्स मध्ये शेड नेट हाऊसचा रेट हा एखाद्या शेतकऱ्याला जर का महाराष्ट्रामध्ये शेड नेट हाऊस बनवायचं म्हणेल तर तो 710 रुपये रेट होता सर्वसाधारण क्षेत्रासाठी, आणि एखाद्या शेतकऱ्याला जर का डोंगराळ भागामध्ये बनवायचं म्हटलं तर त्याचा रेट होता 816 रुपये. परंतु असं झालं, आम्हाला असं आढळून आलं की ज्यावेळी आपण 10 गुंठ्याचं करा तरी 710 रुपये रेट, 20 गुंठ्याचं करा तरी पण 710 रेट, 30 गुंठ्याचं केलं तरी 710 रेट, आणि 1 एकराचं केलं तरी 710 रेट. आम्हाला असं आढळून आलं की 10 गुंठ्याचं शेडनेट हाऊसचं काम हे 710 रुपये रेटच्या 50% मध्ये जरी केलं तरी त्याच्यामध्ये परत पैसे शिल्लक होतात. म्हणजेच काय की 710 रेटनं जर का काम केलं 10 गुंठ्याचं नेट हाऊसचं तर त्या शेतकऱ्याच्या सबसिडीच्या रेटमध्येच काम होते आणि अजून काय पैसे शिल्लक राहतात. म्हणून आपण मागे ज्या 2 वर्षापूर्वीच्या गाईडलाईन्स रिवाईज केल्या त्याच्यामध्ये आपण काय केलं, 10 गुंठ्याचा शेड नेटचा मॅक्झिमम रेट नो डाऊट मॅक्झिमम रेट हा 710 आहे, परंतु 10 गुंठ्याला खर्च 300 रुपये येतोय, 20 गुंठ्याला खर्च समजा 350 रुपये येतोय, 30 गुंठ्याला खर्च समजा 400 रुपये येतोय. मग उरलेले जे पैसे आहेत, उरलेले पैसे म्हणजे काय, 710 रुपये मॅच करायला जे लागणारे जे पैसे आहेत त्या पैशासाठी आपण गाईडलाईन्स मध्ये तरतूद केली, ती तरतूद म्हणजे अनिवार्य साहित्यांची यादी. आणि हे फक्त शेडनेट हाऊस मध्ये पैसे उरत होते म्हणून आपण त्याच्यामध्ये जो अनिवार्य साहित्यांची यादीचा क्लॉज लावलेला आहे, पॉली हाऊस मध्ये तसं नाहीये. पॉली हाऊस मध्ये ऑलरेडी जे पैसे आहेत पॉली हाऊस उभारण्यासाठी 10 गुंठे 20 गुंठे, तर ते ऑलरेडी पैसे कमी पडतात. म्हणजे भरपूर दिवसापासून इरेक्टर लोकांची मागणी की पॉलिओचे रेट वाढवा, पॉलिओचे रेट वाढवा, परंतु पॉलिओचे रेट का वाढले गेले नाहीत, आता तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय, बरोबर आहे? 5 गुंठ्याच्या पॉलिओचा खर्च 935 आहे, 10 गुंठ्याचा 935 आहे, 20 गुंठ्याचा 890 आहे, आणि 30 गुंठ्या 1 एकराचा खर्च 846 रुपये प्रति स्क्वेअर मीटर आहे. आता रेट का वाढवले गेले नाहीत, कारण की हे जे रेट आहेत हे रेट सेंट्रल गव्हर्नमेंटचे रेट आहेत, राज्य सरकार स्वतः त्या रेटमध्ये चेंजेस करू शकत नाही. जसं की तुम्हाला सांगितलं, शेडनेट हाऊसचा पण मॅक्झिमम रेट हा सर्वसाधारण क्षेत्राचा 710 रुपये,
आपण किती जरी अनिवार्य साहित्यांची यादी टाकली किंवा किती जरी गाईडलाईन्स मध्ये मॉडिफिकेशन केले तरी पण आपण 710 रुपये पर स्क्वेअर मीटरच्या वरती जाऊ शकत नाही, कारण की तो केंद्र सरकारचा नियम आहे. तसेच जर का डोंगराळ भागामध्ये शेड हाऊस बांधत असेल तर केंद्र शासनाचा रेट आहे तो 816 रुपये नेट हाऊसचा, तर त्या 816 वरती पण आपण जाऊ शकत नाही. परंतु आपण ज्यावेळी गाईडलाईन्स इम्प्लिमेंट करत होतो त्यावेळी असं आढळलं की 10 गुंठ्याचा शेड हाऊस उभारण्याचा खर्चच जर का समजा 350 रुपये येतोय, तर मग आपण तिथे 710 रुपये ठेवायला काय अर्थ आहे का? म्हणून आपण तो 350 ठेवला किंवा 300 ठेवला आणि उरलेले जे 710 रुपये किंमत मॅच करण्याची जी स्ट्रॅटजी किंवा जी इम्प्लिमेंटेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपण गाईडलाईन्स मध्ये जो क्लॉज टाकला तर तो आहे अनिवार्य साहित्यांची यादी. कितीही घटक शेतकऱ्याने घ्यावेच असं बंधन नाही, परंतु जर का शेतकऱ्याने ते विकत घेतले तर त्याला आपण सबसिडी देऊ शकतो. हे थोडस तुमच्या माहित असावं ना, तर बऱ्याचशा लोकांचा प्रश्न पडतो की हे घटक मग शेड हाऊस मध्ये का घ्यायचं, पॉलिस मध्ये का नाही घ्यायचं. तर तुमच्या माहिती सांगण्यासाठी हे सांगितलंय की शेड हाऊस ऑलरेडी रेट जास्त आहे, पॉलिसचा आता जो रेट आहे तो पॉलिस उभारायलाच ते पैसे कमी पडतात. कमी पडतात इन द सेन्स काय, मार्केटमध्ये त्याची किंमत ऑलरेडी वाढलेली आहे, परंतु आपण ते रेट अजून वाढवलेले नाहीत. मे बी 1-2 वर्षामध्ये ते रेट वाढतील, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटनं रेट रिवाईज केल्याशिवाय आपण ते रेट आपल्या स्तरावरती रिवाईज करू शकत नाही. ठीक आहे, आता तुमच्या समोर चार्ट दिसतोय. जसं नेट हाऊस मध्ये दोन प्रकार होते तसं तुम्हाला मी सांगितलं की पॉलिस मध्ये हे दोन प्रकार आहेत. वरचा जो प्रकार आहे तर तो गाईडलाईन्स मध्ये शब्द आहे ओव्हीपीएच, म्हणजेच ओपन व्हेंटिलेटेड पॉलिस हाऊस, किंवा त्याला दुसरा शब्द आहे एनव्हीपीएच, नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलिस हाऊस, आणि मराठीमध्ये नैसर्गिक वायू संचालित पॉलिस हाऊस. हे अशा प्रकारचं पॉलिस हाऊस जर का एखाद्या शेतकऱ्याला करायचं असेल, हे अशा प्रकारचं पॉलिस हाऊस जर का एखाद्या शेतकऱ्याला करायचं असेल तर कमीत कमी 5 गुंठ्यापासून शेतकरी हे अशा प्रकारचं पॉलिस करू शकतो. तर किती, कमीत कमी 5 गुंठ्यापासून शेतकरी अशा प्रकारचं पॉलिस करू शकतो, आणि जास्तीत जास्त त्याची मर्यादा किती, 1 एकरापर्यंत. कुठलं पॉलिस सांगतो तुम्हाला मी, नैसर्गिक वायू संचारित पॉलिस जर का एखाद्या शेतकऱ्याला करायचं असेल तर तो कमीत कमी 5 गुंठ्यापासून करू शकतो. म्हणजे शेडनेट हाऊस मध्ये आणि पॉलिस हाऊस मध्ये एकच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण 5 गुंठे आपली कमीत कमी मर्यादा आहे, तर ती आहे नैसर्गिक वायू. आपलं दुसरं कुठलंही स्ट्रक्चर गाईडलाईन्स मध्ये
इथून परत 4 मीटर पडतो, किती गेले 20 मधून, आठ कसे गेले 20 मधून, 12 गेले, उरले किती, उरले किती, 8, 8 उरले बरोबर आहे. हा, तो 8 मीटरचा एक गाळा पडतो मध्ये, कारण की काय की 8 मीटरचा जो गाळा, लक्षात ठेवा डिझाईन मध्ये नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला म्हटलं डिझाईन थोडीशी जरा मिठाची तुझ्यामध्ये थोडीशी कॉम्प्लिकेटेड असं नाहीये. 8 मीटरचा जो गाळा, हा प्रथम काय का, हा 8 मीटरचा जो, म्हणजे पहिल्यांदा आपण रुंदी बघतोय, लांबीचं जे सांगितलं करते सर तुम्ही, लांबीची डिझाईन 28 मीटरची जी सांगितली, 28 मीटरची एकदम करेक्ट आहे. 28 मीटर मध्ये 2 मीटर तिकडे किंवा 2 मीटर तिकडे, मध्ये जे उरलं 24 मीटर, त्याच्यामध्ये 4 4 मीटरचे 6 गाळे पडतात, हे एकदम करेक्ट बरोबर, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. आता बदल कुठे, की पहिलं जे रुंदीचं जे अंतर आहे 20 मीटरचं, पहिलं जे रुंदीचं जे 20 मीटर आहे, याच्यामध्ये 2 मीटर इकडे गेलो हॉकीला, 2 मीटर तिकडे गेलो हॉकीला, उरलं किती 16. परंतु हॉकीच्या 2 मीटर नंतर परत 4 मीटरचा गाळा पडतो, 8 मीटरचा गाळा पडण्याच्या अगोदर, हॉकीच्या 2 मीटर नंतर परत 4 मीटरचा गाळा पडतो, आणि परत शेवटची जी हॉकी त्याच्या अगोदर गाळा परत 4 मीटरचा पडतो, आणि मध्ये उरलेले सगळेचे सगळे गाळे 8 मीटरचे असतात. तरी समजलं का, म्हणजे हॉकी नंतरचा, हॉकी नंतर 1 4 मीटरचा गाळा, आणि हॉकीच्या सुरुवातीचा 4 मीटरचा गाळा शेवटून, आणि मध्ये जी काय उरते संख्या सर्वच्या सर्व ठिकाणी 8 मीटरचे गाळे पडतात. वेळ घ्या, 2 मिनिटं वेळ घ्या, शांत चित्ताने ऐका, कारण डिझाईन महत्वाचं आहे अत्यंत. तर त्यात हॉकी नंतर अरुणला दोन्ही वाजला 4 4 मिनिटाचे गाळे घेणं आवश्यक आहे का? हा बरोबर आहे, तो डिझाईनचा पार्ट आहे, डिझाईन आहे दोन्ही बाजून, फक्त हॉकीच्या पहिल्या बाजू ऐका ना, पहिल्या बाजूला हॉकीच्या नंतर गाळ, आणि शेवटचे जे टोक आहे तिकडल्या हॉकीचा अगोदरचा गाळ 4 मीटरचा येईल. बरोबर, पण हॉकी नंतरचा गाळ 4 मीटरचा, हॉकीचा पहिल्यांदा हॉकी झाल्यानंतर शेवटी हॉकी अगोदर. ओके, आता तसेच मला तुम्ही सांगा 28 बाय 20 मीटरची डिझाईन कशी पडेल, कोणी सांगा 28 बाय 20 मीटरची डिझाईन कशी पडेल, 28 बाय 20ची. आता जे बघितलं आपण ती 20 बाय 28ची बघितली, तर मी जे विचारतोय तर 28 बाय 20 मीटर विचारतोय. हॅलो, हा बोला सचिन. हॉकी त्यानंतर 4 मीटरचा, त्यानंतर 8 मीटर, त्यानंतर गाळ्यानंतर 2 मीटरची हॉकी, हे 28 मीटर झालं बरोबर आहे असे. हो बरोबर, आणि 20 मीटरला, बरोबर, हॅलो, आणि 20 मीटरला बरोबर आहे, बरोबर आहे 20 मीटरला, पुढचं 20 मीटरचा सांगा, 28 मीटरचा सांगितलं, हा 2 मीटरची आणि अजूनही 8 मीटरचे 2 गाडे, सॉरी 4 4 मीटर 4 गाडे, हा तेच बघून 4 4 मीटरचे 4 गाडे, आणि 2 2 मीटरचे बाकी 2 साईड. बरोबर, हे 20 मीटर सांगा तुम्ही. आता कोण तुम्ही का बोलू, आता जे बोलले करचे साहेबांनी, सचिन करचे साहेबांनी, सचिन का बोलू नका तुम्ही, दुसऱ्यासाठी प्रश्न, 28 बाय 36 मीटर डिझाईन कशी पडेल कोणी सांगा, करते सर आणि सचिन चव्हाण सर सोडून, 28 बाय 36 मीटर, 10 गुंठ्याचं फॉलोअर्स, सचिन चव्हाण सर म्यूट करा तुम्ही, 28 बाय 36 मीटरची बाकीचे सांगा. दीपक सर, हा सर बोला, 28 मीटर मध्ये एकूण 2 गाडे बसतात, 8 मीटरचे डिझाईन सांगा, अशा डिझाईन सांगा, डिझाईन समजून पहिल्यांदा 2 मीटर नंतर काय, नंतर काय असतं, पहिल्यांदा 2 मीटर, इकडे 2 मीटर, तिकडे 2 मीटर, राहत्या 24 मीटर, 24 मध्ये 4 मीटर, आणि इकडे 4 मीटर, इकडे राहत्या 16,
बरोबर आणि 36 मीटरला पुढे 36 मीटरचे अलीकडे दोन 34 झाले, पलीकडे दोन 32 झाले, 32 वगैरे 8 गाळे बसले. बरोबर ठीक आहे. बाकीच्या कोणी 36x8 ची घडी करणं पडेल. 36x8 नवीन नवीन लोक तुम्ही बोलला करा. सर पूजा कोळी सर सत्ता नाही का कोणाला परत परत सांगतो सगळ्यात महत्वाचं. हॅलो सर सांगू का. हॅलो सांगू का सर. नाव सांगा. हा महेश गोडके कृषी पर्यवेक्षक. हॅलो महेश गोडके कृषी पर्यवेक्षक कडेगाव जिल्हा सांगली. हॅलो हॅलो तुमचं नाव सर. महेश गोडके कृषी पर्यवेक्षक कडेगाव जिल्हा सांगली. ओके हा सांग सर. हॅलो ओके 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 ठीक आहे. मीटर बरोबर तुमचा वॉइस ब्रेक होतो तुम्ही थोडस नेटवर्क तुमचं बरोबर वॉइस ब्रेक होतो. ठीक आहे ओके सर. नमस्कार. 56x2 मीटर. तर 36x56 मध्ये 2x2 मीटरचे हॉकी सोडून 36 मधून 2x2 मीटर दोन्ही बाजूला सोडल्यानंतर 32 मीटर राहील. बरोबर. आणि ह्याच्यानंतर 56x2 मीटर दोन्ही बाजूला सोडल्यानंतर 52 मीटर राहील. हॅलो हा बोला तुमचं. त्याच्यानंतर सर पुढे आम्ही काय मला समज नाही सांगू. हा सर समज नाही सांगतो. 5 गुणाचं उदाहरण परत तुम्हाला घटता घेतलं ना तसे तुम्ही सांगितलं ते परत काय ते दोन मिनिट
मध्ये पण 2 मीटर नंतर 4 मीटरचा एक गाळा घेतला तो 24 मधून 4 गेला. किती उरलं 24 मधून 2 आला 2 साईडने 4 मीटर 2 साईडला 16 राहील सर 16 राहील. बर हे तुम्हाला मी बरोबर 36 मीटरचं मध्ये दोन्ही बाजूला 2 मीटरचे उरलेल्या मध्ये 4 मीटर 32 मीटर 8 वजा करायचे परत. हा किती उरले? हा ऐकतो तुम्ही बोला. 24 मध्ये 8 मिनिटचे 3 गाळे होते. बरोबर हो सर. ठीक आहे. आता 56 मीटर 56 मीटरचे कसे पडेल? 36x56 आहे ना आपलं, तर 56 मीटरचे कसे पडले डिझाईन? हा 36x56 मध्ये दोन्ही बाजूला 2 मीटरची हॉकी सोडल्यानंतर 52 मीटर राहील. हा आणि 52 मीटर मध्ये परत दोन्ही बाजूला 4x4 मीटरचे 2 गाळे सोडल्यानंतर 44 मीटर राहील. हॅलो तुम्ही बोला कंटिन्यू. आता ते 8x12 त्यांचा विचार चालू आहे. बरोबर ना? 8 मीटरचे सर 5 गाळे होतील. मीटरचे 5 गाळे पडतील आणि 4 मीटरचा 1 पडेल. दोन मीटर राहील आणि 52 मीटर मध्ये परत 4 मीटर 2 गाळे सोडायचे. ठीक आहे. 56 मीटरचा 8 मीटरचा रुंदीला तुमचे फक्त 8 मीटरचे गाळे. आंबीला 8 चा गाळा पडत नाही, फक्त तुमचे 4 मीटर. ठीक आहे. 36 डिझाईन झाली.
52 बाय 40 तुम्ही म्यूट करा आम्ही चिंतित आहोत. ओके समजले तुम्हाला चार्ज करू. 52 बाय 40 ठीक आहे. 52 बाय 40 जण कशी पडेल गौतम बनसोडे सर? 52 बाय 40 मीटर. पॉलिचर डिझाइन ह्या महत्वाचे आहेत. बाकीच्या सर्व गोष्टी ना जर चुकली तर आपण शेड करावं लागतं. कारण डिझाईन वरती सर जे पेट्रोल लावणार आहे तर ते जीप वरती पूर्ण लक्षात ठेवा. 52 बाय 40 ची डिझाईन कशी पडेल गौतम सर? हॅलो सचिन सर येतोय स्क्रीन शेअर येतोय स्क्रीन मध्ये जाऊन तुमचा फक्त आवाज ऐकवा. स्क्रीनशॉट मारून ठेवलाय हॅलो येतोय आवाज प्रणाम. हा प्रदीप हा सर बोला. हा 52 बाय 40 मध्ये रुंदीमध्ये 2 मीटरचा पहिला गाळा की नंतर 4 मीटरचा गाळा नंतर 8 मीटरची गाळी पडतील नंतर 4 मीटरचा एक गाळा आणि 2 मीटरची हॉकी अशी रुंदीमध्ये आणि नंतर लांबचा पहिल्यांदा 2 मीटरची हॉकी नंतर 4 मीटरचा गाळा नंतर 4 मीटरची 7 गाळी पडतील नंतर 4 मीटरचा परत एक गाळा 2 मीटरची हॉकी असं 52 बाय 40 मध्ये 5-7 गाळी पडतील. 40 मीटर लांबीला 2 मीटर हॉकी नंतर 4 मीटरचा गाळा. हॅलो सर. हॅलो सर 40 मीटर तुम्ही 40 हा 2 मीटर हॉकी नंतर 4 मीटरचा एक गाळा नंतर 4 मीटरचे 7 गाळी. हॅलो हा व्हॉइस आवाज कट तुमचा प्रदीप सर. 4 मीटरचे 7 गाळी 7 कसे पडतील 40 मीटर मध्ये? 6 आणि 6 40 संदीप खरमाटे संदीप खरमाटे ठीक. आपली पुढची जी डिझाईन आहे आपण त्यापर्यंत बघितलं. पुढची डिझाईन आपली 30 गुंठ्याची 30 गुंठ्यामध्ये पहिली डिझाईन आपली 52 बाय 60
बावन बाय साठ मीटरची कदन पडेल जे बोलले ना त्यांनी बोला प्रश्न बावन बाय साठ डिझाईन कशी बोल बावन बाय साठ 52 by 60 एकला जर नसेल तर विचार मी मला सांगतो कोणी सांगा 52 by 60 मीटर हॅलो सर 31 by 60 मीटर हॅलो 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 आवाज येतोय का हा येतो की सर योगेश जगताप सर हा सर 52 by 52 मीटरचे पहिल्यांदा 2 मीटरची हॉकी त्यानंतर 4 मीटरचा गाळा पडेल त्यानंतर 8 मीटरचे 5 गाळे होतील त्यानंतर 4 मीटरचा 1 गाळा त्यानंतर 2 मीटरची हॉकी हा बोलते सर हॅलो 52 by 52 मीटर हो हो पहिल्यांदा सर 2 मीटरची हॉकी हॅलो सर 2 मीटरची हॉकी त्यानंतर हॅलो मॅडम मॅडम मधून हॅलो सर ऐकत आहे का माझ बोला बोल हॅलो हॅलो सर योगेश जगताप सर तुम्हाला ब्रेक होती ब्रेक होतोय रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा हॅलो हॅलो आवाज येत हा हा दोन सोडले त्यानंतर 4-4 मीटर दोन्ही बाजूला सोडले तर आपल्याकडे 40 ते 8 ते 5 गाळे पडले तुम्ही सांगा ना किती किलोमीटर मध्ये कसं असं बोलतो तुमचा आवाज येतोय मॅडम बोला हा 52 by 52 साठी सांगितलं सर दोन्ही बाजूने 2-2 मीटरचे हॉकी सोडले परत दोन्ही बाजूने 4-4 मीटरचे डिस्टन्स सोडले मग 52 मधून गाळे गेले तर 40 राहिले मग 40 ते 8 मीटरचे आपल्याला गाळे पाडायचे तर 40 ते 5 गाळे पडतील सर तुम्हाला तुम्हाला रेस्ट मी दिसते हे म्हण सर नाही आवाज येत नाही आवाज तुटतोय तुमचा हॅलो नाही आता आवाज येत नाही येत नाही जगताप सर आवाज येत नाही मध्ये
हॅलो, कुठे गेली बाकी लोक? बाकीची हॅलो हेमंत सर, त्यांना बहुतेकचा प्रॉब्लेम त्यामुळे कॉल करतो आणि जॉईन करून ठीक आहे. दुसरा नेटवर्क प्रश्न होता आता, आपण ज्या डिझाईन बघत होतो त्याच्यामधले 30 गुंठ्याची डिझाइन बघत होतो आपण आता, तर ती होती 60x52 मीटरची. आता जसं इंगळे मॅडमने सांगितलं 60 मीटर मध्ये तुमचे दोन मीटर दोन्ही साइड लॉक केलेले, परत 6 मीटरचे हे काय पडतील, परत उरलेले तुमचं 60 मधून तुमचे थोडे तिथे 12 मीटर वाजत होतील, उरलेले 48 मध्ये तुमचे 8-8 मीटरचे 6 गाय पडतील. ठीक आहे, अशीच तुम्हाला आता समोर स्क्रीन दिसतोय ना सर्वांना, पिन करा प्रिन्सिपल रामितीवरती. याच्यामध्ये तुम्हाला आता जी 1 एकरची डिझाईन आहे, शेवटची 1 एकरची जी डिझाईन आहे, 100x40 मीटर, 100x40 मीटर, 100x40 मीटरची डिझाईन कशी पडेल? तर कोण सांगेल 100x40 मीटर? 100x40 मीटर आवाज येतो ना सर्वांना? कांबळे सर, 100x40 मीटर जे आपली 1 एकरची डिझाईन आहे बघा, 100x40 मीटर. नंतर कांबळे सर बोला. हा योगेश जगताप सर बोला. हा हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा आवाज येतो तुमचा? हा सर, 2 मीटरची, हा 2 मीटरची पहिल्यांदा हॉकी, त्यानंतर 4 मीटरचा गाळा पडेल, त्यानंतर 8 मीटरचे 11 गाळे पडतील, त्यानंतर 4 मीटरचा, त्यानंतर 2 मीटरचा एक हॉकी पडेल. म्हणजे आणि आपली ही झाली विड्थ झाली. आता हा 8 मीटरचे 11 पडतील. ओके ओके ओके. हॅलो, चार बॉक्स मध्ये ते हो चार बॉक्स मध्ये पण मेसेज टाकले बघा. बरोबर, कोणतरी सर म्हणून 100x100 मीटर मध्ये 4 वजा केले, त्यांनी 96 उरले, परत 4 मीटर, 4 मीटरचे 11 गाळे, परत 4 मीटर, आणि नंतर शेवटी परत 2 हॉकी. ठीक आहे, आता हे जे बघितले आपण, तर हे आपण बघितले सर म्यूट करा, माईक म्यूट करा तुमचा. ठीक आहे, आता जे आपण बघितलं, तर याच्यामध्ये हे पूर्ण जे बघितलं डिझाईन आपण, या सर्वच्या सर्व डिझाईन आपल्या ह्या ओपन व्हेंटिलेटेड पॉलिओच्या होत्या, किंवा ज्याला आपण नैसर्गिक वायू संचय पॉलिओस म्हणतोय, त्या डिझाईन होत्या. खालची जी डिझाईन आहे तुमची, आता तुम्ही जे बघताय बरोबर आहे, कुठली तुमची? क्लायमेट कंट्रोल पॉलिओस. याच्यामध्ये पण 8x4 मीटरची ग्रीड साईज पडते, 28x36 मीटर. बरोबर आहे, आता 28x36 मीटर मध्ये इथे शांत चित्ताने लक्ष द्या, 28 मीटर मध्ये तुमचे रुंदीला इथं हॉकी असते, परंतु लांबीला हॉकी नसते. कारण की आपण काय म्हणलं, लांबीला आपल्या तिथे एक्झॉस्ट फॅन आणि कुलिंग पॅड बसवले असतात, आणि त्याच्यामध्ये काय असतं, तुमच्या खाली सिव्हिल वर्कची विटांची भिंत बनवलेली असते.
म्हणजेच 28/36 मीटरला 28 मीटर जे आहे पहिले तुमचं रुंदीचं अंतर, त्याला सेम आताच्या सारखं 2 मीटरचा एक गाळा, परत 4 मीटरचा गाळा, परत 8-8 मीटरचे 2 गाळे, परत 4 मीटर आणि परत 2 मीटर, हे झालं 28 मीटरचं डिस्ट्रीब्युशन. आणि 36 मीटरमध्ये 4-4 मीटरचे डायरेक्टली 9 गाळे पडतात, त्याला हॉकी पडत नाही. सरना समजतंय का? आवाज ऐकतो ना होय सर? माझा आवाज ऐकू येतोय का सर्वांना? येतो ना? ठीक, ओके. ओके, आता मी तुम्हाला जे सांगितलं हे तुम्हाला मी 28/36 मीटरची क्लायमेट कंट्रोलची पॉलिसी डिझाईन सांगितली, क्लायमेट कंट्रोलची. आता याच्यामध्ये परत दुसरं मॉडेल आहे, क्लायमेट कंट्रोल पॉलिसी मध्ये परत तुमचं दुसरं मॉडेल आहे, ते आहे 36/28 मीटर. 36/28 मीटर याची डिझाईन कशी पडेल कोण सांगेल? क्लायमेट कंट्रोल पॉलिसी म्हणतो तुम्ही, क्लायमेट कंट्रोल पॉलिसी 36/28 मीटरची डिझाईन कशी पडेल सर? सुनीता, हा बोला मॅडम. सर, 36 रुंदीला काय होतील आपले? 2-2 मीटरच्या हॉकी डिस्टन्स, 4-4 मीटर, टोटल 12 डिस्टन्स, 12 आपल्याला मायनस करावं लागतील, म्हणजे राहतील 24. मग 24 ते 8 ते 3 गाळे पडतील. आणि 28 लांबी आपल्याकडे, 28 लांबी आहे तर 4 ते 7 आपले गाळे पडतील. बरोबर, बरोबर, हॉकीचा संबंध येत नाहीये. हा म्यूट करा, तुम्ही माईक म्यूट करा. पुढची जी डिझाईन आहे आपली, तर ती आहे 20 गुंठ्याची, 36/56, 2016 स्क्वेअर मीटर, आणि मॉडेल आहे, आपलं स्ट्रक्चर आहे क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊस. 36/56 जे बोललं ना ते बोला, 36/56. रामदास ढवळे सर, राजू राजपूत सर, 36/56 क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊस. हॅलो. हा बोला सचिन साहेब सर. हा 36, हॅलो. हा बोला बोला, आवाज येतो तुमचा. 36 मध्ये रुंदीला 2 मीटरचे हॉकी, 4 मीटरचा गाळा, त्यानंतर 8 मीटरचे 3 गाळे, पुन्हा 4 मीटरचं 1 गाळा, 2 मीटरचं, आणि खाली 14 मीटरचे 14 गाळे लांबी. बरोबर बरोबर. 20 गुंठ्याचं जे दुसरं मॉडेल आहे आपलं, 52/40 मीटर. दोन हजार ऐंशी स्क्वेअर मीटर. गौतम बनसोडे सर, महावीर गायकवाड सर, प्रशांत राजमाने सर, 52/40, 2080 स्क्वेअर मीटर. सांगू का सर? ज्या मैत्रीनं विचारलं ना त्याने रिस्पॉन्स द्या कृपया. तुम्हाला विचारतात काय तर त्या आपण पिक्चरला आले आहे, फक्त फिजिकल काय उपयोग नाही, तुम्ही सोडून गेला तरी चालेल. मग सांगू काय सर? उत्तर देतात, बाकीच्यांना गरज नाही काय या लेक्चरची किंवा ट्रेनची. काय जरा जे बोलले नाही ते नवीन लोक बोला, थोडेसे नवीन लोक बोला. गोडके सर तुम्ही जरा थांबा, म्हणजे नवीन लोकांना थोडस बोलू द्या. ओके ठीक आहे सर, थँक्यू. तुम्हाला आवाज येतोय का? तुम्ही आहात का प्रेझेंट? राणी गरगटे मॅडम, नसेल तर तुमची ऍक्सेंट लागणार आता बघा. हॅलो. हा श्रीराम रोहित सर बोला. हॅलो सर. हा श्रीराम रोहित सर बोला. हॅलो सर. हॅलो सर. हा 52/40 ते सांगतो मी. 52 मीटर जी लांबी आहे ना,
त्याच्यामध्ये दोन दोन मीटर दोन्हीकडनं हॉकी सुटली तर राहिलं 48 बरोबर. त्यानंतर आपण दोन्हीकडनं 4-4 मीटरचे दोन गाळे घेतो ते राहिले 40 मीटर. 40 मीटर राहते. त्यानंतर 8 मीटरचे असे 5 गाळे पडतात नंतर मध्ये. बरोबर 45 आणि 40 मीटरचे 4×40 म्हणजे 4 मीटरचे 10 गाळे पडतील रुंदीला. बरोबर बरोबर. 3120 हा बंद म्यूट करा सर. बरोबर तुमचं 3120 52/60 राणी मॅडम तुम्ही सांगा 52/60 आता तुम्ही बोलत होता राणी गरगडे मॅडम 52/60 3120. हॅलो सर. हा बोला. आओ ते रेंज नव्हती मला अर्धा तास आता रेंज आली. ठीक आहे काय हरकत नाही. 3100 तुम्हाला समजलं का जे झालं ते समजलंय का परत सांग. हा परत सांगावं लागेल सर. कम्प्लीट रेंज नव्हती मला म्हणून आता मी ते सांगत होते. तुम्ही फोन करून सांगितलं का आम्हाला की रेंज नाही बाबा आम्हाला अडचण. होय काय मेसेजच करत होती सर. अजिबात रेंज नव्हते बोलली सर. अजिबात नाही सर बाहेर फिरून मी सगळी नाही हो सर. ठीक आहे 3120 square meter चे आपण विचारले 52/60 3120 square meter. कोण सांगेल दुसरं जे बोलले ना ते बोला. दत्तात्रय पाटील सर. हॅलो. हा बोला मॅडम. अश्विन मॅडम बोला. हा सर 52 meter चे 2-2 meter हॉकी परत 4-4 meter डिस्टन्स त्यानंतर 40 राहतात त्यामध्ये 5 गाळे होतील. कशाचे रुंदी 52 meter. 5 गाळे कशाचे होतील. किती किती मीटरचे 5 गाळे होतील. 8-8 meter. 52 हॅलो. हा बोला. 8-8 5 गाळे होतील. 8-8 5 गाळे होतील. बाकीच्यांनी म्यूट करा. बाकीच्यांनी म्यूट करा. बाकीच्यांनी म्यूट करा त्याच्यामुळे एको क्रिएट होतो. बाकीच्यांनी म्यूट करून ठेवा. राजपूत सर म्यूट करा. म्यूट करा. बाकीच्यांनी कृपया माईक म्यूट करून ठेवा त्याच्यामुळे इको क्रिएट होतोय. ठीक आहे अश्विन मॅडम तुम्ही 52 meter सांगितलं परत एकदा 52 meter सांगा तुम्ही 52/60 च. त्याच्यामध्ये 52/60 मध्ये 2-2 हॅलो. बोला तुम्ही. हा 2-2 meter हॉकी म्हणजे 40 त्याच्यामध्ये 8-8 meter चे 5 गाळे पडतील. ओके. आणि रुंदीला लांबीला 60 meter मध्ये 15 गाळे पडतील. पेमेंट त्यांना कॅश नको त्यांना त्या दिवशी लक्षात आलं नाही त्यामुळे ती. हवळे सर. हा तुमचा तिथून आवाज येतोय. तुमचा आवाज येतोय फोनवर बोलला इकडे. हा मॅडम 60 meter चे 15 गाळे पडतील. किती मीटरचे महत्वाचं. 4-4. बरोबर. ठीक आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय आहे की ज्यावेळी आपण क्लायमेट कंट्रोल पॉलिओचं मॉडेल येतं तर त्या मॉडेलमध्ये आपल्याला दोनच साईडला हॉकी असते दोन साईडला हॉकी नसते. बरोबर आहे. आता शेवटचं जे मॉडेल याच्यामधलं एक एकरचे दोन मॉडेल आहेत. एक आहे 60/68 आणि दुसरं आहे 100/40. 68/60 कसं येईल कोण सांगेल. 68/60 meter क्लायमेट कंट्रोल पॉलिसी जे बोलले ना ते बोला. 68/60 meter क्लायमेट कंट्रोल पॉलिसी. गौतम बनसुडे सर. प्रशांत राजमाने सर. प्रवीण कुमार तांडले सर. 68/60 म्हणजे 4080 square meter क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊस एक एकर सर. हा सर मी सांगू. हा बोला मॅडम.
तुम्ही मॅडम जरा तुम्ही आता तुम्ही भरपूर सांगितले जरा बाकीच्याला थोडासा चान्स मिळू द्या. राजा सर बोला. संदीप राजा मी मित्र. हॅलो. हा सर 68 ला ना तर 2-2 मिलीमीटर हॉकी जातील बरोबर. हॅलो. हा बोला सर. आणि 4-4 मीटरचे 2 गाळे बरोबर. आणि 8 मीटरचे 7 गाळे बरोबर आहे. 68 मीटर आणि 60 मीटरला. हॅलो. 60 मीटरला 60 मीटरला. हॅलो. बोला सर आवाज येतोय. 60 मीटरला 4 मीटरची 15 गाळे. ठीक आहे बरोबर बरोबर आहे. हॅलो. बरोबर आहे राजा सर बरोबर आहे उत्तर तुमचं. ठीक आहे. आता आपला जो आहे शेवटचं मॉडेल आपलं तर ते आहे 100x40 मीटरचं क्लायमेट कंट्रोल पॉलिसी होतं. 100 शेवटचं मॉडेल. शंभर बाय 40 मीटर शेवटचं मॉडेल क्लायमेट कंट्रोल पॉलिसीचं. हॅलो. हॅलो. हा बोला. टीओ पलूस पलूस टीओ पलूस. तुमचं नाव सांगा. हा बोला. तुमचं व्हॉइस ब्रेक होतो सर. व्हॉइस ब्रेक होतो तुमचं. 8 मीटर. ओके 8 मीटर. ठीक आहे. हॅलो सर. आणि हॅलो राजपूत सर तुम्ही म्यूट करा. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो राजपूत सर. राजपूत सर म्यूट करा तुम्ही. टीओ पलस बोला. आणि रुंदीला 40 मीटरला 5 गाळे पडतात. कशाचे 5 गाळे पडणार? 8 मीटरचे. 8 मीटरचे कसे पडतील? 5 मीटरचे 6 गाळे पडणार. किती? 4 मीटर. 4-4 मीटरचे 10 गाळे पडतील बरोबर ना? हो. ठीक आहे. ठीक आहे. बाकी म्यूट करून ठेवा. म्यूट करून ठेवा. आता हे आपण डिझाईनचा पार्ट बघितला. आता हे अनुदान मूल्यांकन आपल्याला बघायचं. अनुदान मूल्यांकन आता जे बघितलं आपण याच्यामध्ये सर थोडस अनुदान मूल्यांकन बघण्यापूर्वी आता जे डिझाईन बघितलंय त्या डिझाईनचे पिक्चर्स आहेत खाली. जरा खाली घ्या. खाली नेक्स्ट स्लाइड घ्या. नेक्स्ट स्लाइड. आता जे दिसत तुम्हाला समोर बघा जे तुम्ही 5 गुंठ्याचं रेग्युलर पॉलिसीचं जे मॉडेल सांगितलं 20x28 मीटर बरोबर आहे. मधलं जे दिसतं तुम्हाला तर ती 20 मीटर म्हणजे रुंदीचं अंतर आहे. याच्यामध्ये बघा डाव्या साईडला 2 मीटर हॉकी आहे. परत 4 मीटरचा गाळा आहे. परत एक मध्ये 8 मीटरचा गाळा आहे. परत 4 मीटरचा गाळा आहे. आणि परत 2 मीटरचा गाळा आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याला ज्यावेळी तुम्ही पूर्वसंमती देता तर त्या पूर्वसंमती पत्राबरोबर तुम्हाला अशी डिझाईन द्यावी लागते. किती गुंठ्याचं पॉलिहाऊस करायचंय तेवढ्या एरियाची तुम्हाला त्या शेतकऱ्याला डिझाईन बनवून द्यावी लागते. तो त्याच्यासाठी तुम्हाला या शेडनेटहाऊस आणि पॉलिहाऊसचे डिझाईन शिकवलेत लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठं जरी गेला आणि तिथे तुम्हाला असं दिसलं 2-4 मध्ये 8-8 मीटर गाळे परत 4-2 तर तुम्हाला तो एरिया न बघता सांगता आला पाहिजे लक्षात ठेवा. बरोबर आहे. ती 20 मीटरची विभागणी दिली 2-4-8 परत 4 परत 2 आणि इकडे 28 मीटरमध्ये परत 2 मीटरला वरती हॉकी करत खाली 2 मीटरला हॉकी आणि उरले जे 24 तर 24 मीटरमध्ये 4-4 मीटरचे 6 गाळे. 4-4 मीटरचे 6 गाळे ते तुम्हाला डिझाईन मध्ये दिसतात बघा लांबीच्या 4-4 मीटरचे 6 गाळे. अशा प्रकारे तुमची 5 गुंठ्याची डिझाईन आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या सर. इथं बघा तुम्हाला 10 गुंठ्याची डिझाईन आहे रेग्युलर पॉलिसी 10 गुंठ्याची जे आता तुम्ही सांगितलं तेच फक्त तुम्हाला दाखवतोय. हे अशा डिझाईनमध्ये तुम्हाला पूर्वसंमती पत्राबरोबर द्यावं लागतं शेतकऱ्याला तर ते शेतकऱ्याला समजतं. बरोबर आहे. ही 10 गुंठ्याची डिझाईन आहे 28x36 28 मीटर रुंदी 36 मीटर तुमची लांबी. सचिन चव्हाण सर तुम्हाला काय बोलायचं का? सचिन चव्हाण सर काय बोलायचंय का? नाहीतर म्यूट करा माईक. ओके.
माइक माइक बंद आहे मधला आवाज येत नाही आवाज गेला हा आवाज सर काय प्रॉब्लेम नाही आहे सर तुमचा आवाज तुटतोय आवाज नाही नेटवर्क इश्यू जाणवते मला वाटतं परत नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय बरं तर आज हा ठीक आहे काय हरकत नाही आता हे जे बघितलं आपण ह्या सर्वच्या सर्व आपण डिझाईन बघितल्या बरोबर आहे हे डिझाईनचे पिक्चर तुम्हाला मी याच्यासाठी दाखवली तुम्हाला कारण की पूर्व संमती पत्राबरोबर तुम्हाला या डिझाईन त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन बरोबर आहे अनिवार्य साहित्यांची यादी आणि सेवा पुरवठादारांची यादी ही सर्वच्या सर्व तुम्हाला त्या पूर्व संमती पत्राबरोबर द्यावं लागतं म्हणून तुम्हाला ह्या डिझाईन सर्व पण आपण डिटेल घेतलेत बरोबर हे बघा आता शेवटी तुम्ही कोणतरी आता 100x40 सांगितली होती 1 एकरची क्लायमेट कंट्रोल पॉलिसी शेवटची डिझाईन बघा याच्यामध्ये तुम्हाला 100 मीटर मध्ये बघा 2-4 परत मध्ये 8-8 मीटरचे गाळे शेवटी परत 4-2 आणि मध्ये उरलेले सगळे 40-40 मीटरला तुमचे 4-4 मीटरचे 10 गाळे पडले त्याला तुमची कुठल्या प्रकारची हॉकी बसवलेली नाही अशा प्रकारे आपण याच्यामध्ये क्लायमेट कंट्रोल पॉलिसीची रचना केलेली आहे ठीक आहे सर मेन चार्ट घ्या वरचा पहिला जो चार्ट होता ना अनुदान मूल्यांकनचा 1 नंबरची स्लाइड घ्या आता याच्यामध्ये आपण अनुदान मूल्यांकन कसं करतो ते आपण इथं बघतोय आता जसं तुम्हाला शेडनेट हाऊसला विभागणी दिलेली होती लक्षात ठेवा जसं तुम्हाला शेडनेट हाऊसला विभागणी दिली होती स्ट्रक्चरचा एवढा खर्च ड्रिपचा एवढा खर्च आणि टोटलचा एवढा खर्च तसं तुम्हाला इथं पॉली हाऊसला दिलेलं नाहीये इथं तुम्हाला पॉली हाऊसला तशा प्रकारे चार्ट गाईडलाईन्स मध्ये दिलेलं नाहीये इथं तुम्हाला हा जो चार्ट दिसतोय समोर डायरेक्ट कॉस्ट पर स्क्वेअर मीटर 5 गुंठ्याच्या पुढे तुम्हाला 935 रुपये रेट दिसतोय बघा 560 स्क्वेअर मीटरच्या पुढे तुम्हाला 935 रुपये प्रति स्क्वेअर मीटर म्हणजेच 5 गुंठ्याला तुम्ही किती रुपये अनुदान देणार कोण सांगेल मला 5 गुंठ्याला कॅल्क्युलेशन करा 5 गुंठ्याला तुम्ही किती रुपये अनुदान देणार कॅल्क्युलेशन करा कुणीही करा आवाज येतोय का सर्वांना पाच गुंठ्याला कॅल्क्युलेशन कसं येईल म्हणजे 560 स्क्वेअर मीटरला 261800 म्हणजे 560 x 935 केलं किती आलं टोटल संदीप सर सर ते आता मी तुम्हाला तिथे कॅल्क्युलेशन केलं तर 261800 होते टोटल किंमत आली का अनुदानाची रक्कम आली ती अनुदानाची आणली अनुदान त्याला भागिले 2 केलं ना ओके 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 ठीक आहे आता इथे एक लक्षात ठेवा इथे एक विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे गाईडलाईन्स मध्ये पण बऱ्याचशा लोकांना ते समजत नाहीये इथे ही जी 935 रुपयाची किंमत दिलेली समोर 935 रुपये ही जी किंमत दिलेली तर ती 935 रुपये किंमत ही इन्क्लुडिंग ड्रीप इरिगेशन सिस्टीम आहे परत सांगतोय मी जसं शेडनेट हाऊस मध्ये तुम्हाला स्ट्रक्चरची वेगळी किंमत दिली होती आणि ड्रीपची वेगळी किंमत दिली होती तसं पॉलिओच्या गाईडलाईन्स मध्ये केलेलं नाहीये पॉलिओच्या गाईडलाईन्स मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे स्ट्रक्चरची किंमत आणि ड्रिपची किंमत या दोन्ही पण किमती तुमच्या एकत्र दिलेल्या आहेत म्हणजे 935 मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर पण इन्क्लुडिंग आहे आणि ड्रिप पण इन्क्लुडिंग आहे आता परत तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग आता याच्यामध्ये ऍक्च्युली स्ट्रक्चरला किंमत किती पकडायची आणि ड्रिपला किंमत किती पकडायची बरोबर आहे तर याच्यामध्ये एक साधारणतः थंब रूल पकडायचा की इरिगेशन सिस्टीमची किंमत 20 रुपये प्रति स्क्वेअर मीटर पकडायची फॉगिंग सिस्टीमची किंमत साधारणतः तुमची 25 रुपये प्रति स्क्वेअर मीटर पकडायची
आणि कंट्रोल हेडची किंमत ही साधारणतः तुमची 75 ते 80 रुपये प्रति स्क्वेअर मीटर पकडायची, आणि ती किंमत वजा करून जी उरलेली किंमत असेल त्या किंमतीच तुमचं हे स्ट्रक्चरची कॉस्ट पकडायची. बघा मी परत सांगतोय, कारण हे गाईडलाईन्स मध्ये तुम्हाला अशी त्याची विभागणी दिलेली नाहीये. जे 935 रुपये पर स्क्वेअर मीटर जी तुमची किंमत पकडलेली आपण याच्यामध्ये, या 935 रुपये पर स्क्वेअर मीटर मध्ये तुम्हाला काय करायचंय, टोटल किंमत पकडताना 20 रुपये किंमत पर स्क्वेअर मीटरची किंमत ही तुमची इरिगेशन कॉस्ट पकडायची, 25 रुपये किंमत ही तुमची स्ट्रक्चर 415 येते. काय म्हणले? स्ट्रक्चर 415 येते रक्कम किंमत. 415 असेल, 415 कसेल दीपक सर? 815. हा तेच म्हटलं मी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे गाईडलाईन्स मध्ये दिलेले, गाईडलाईन्स मध्ये तुम्हाला या बाकीच्या सिस्टमची किंमत दिलेली नाहीये. म्हणजे तुम्ही जर का गाईडलाईन्स बघितली तर गाईडलाईन्स मध्ये फक्त काय म्हटलेले, क्वांटिटी म्हणलेली, क्वांटिटी इरिगेशन सिस्टम एक, कंट्रोल हेड एक, फॉगिंग सिस्टम एक. परंतु लोकांच्या मनामध्ये संभ्रम येतो की ऍक्च्युली आपण इरिगेशन सिस्टमची किंमत पकडायची किती, तर त्याच्यासाठी तुम्हाला मी हा थंब रूल सांगतोय. इरिगेशन 20 रुपये पकडायची, फॉगिंग सिस्टम 25 रुपये पकडायची, आणि कंट्रोल हेडची किंमत तुमची 75 ते 80 रुपये पकडायची. इव्हन कंट्रोल हेडच्या किमती सेपरेट गव्हर्नमेंटनं सर्क्युलर काढून पाठवलेल्या आहेत, तर त्या कंट्रोल हेडचं सर्क्युलर तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करतो की जे गाईडलाईन्स मध्ये कंट्रोल हेडच्या किमती दिलेल्या नाहीयेत, म्हणजेच काय, कंट्रोल हेड मध्ये जे 8 घटक दिले आहेत, तर त्या 8 घटकांच्या किमती ह्या तुमच्या गाईडलाईन्स मध्ये दिलेल्या नाहीत. परत एखाद्या शेतकऱ्याला जर का डोंगराळ भागामध्ये पॉलिहाऊस करायचं असेल, तर त्या शेतकऱ्याला परत जसं आपण शेडनेट हाऊस मध्ये बघितलं होतं तसं तुमची ही ज्या किमतीत शेवटच्या टेबल मधल्या त्याच्या पातळीपेक्षा तुम्हाला 15% ऍडिशनल किंमत पकडायची आहे डोंगराळ अधिसूचित प्रदेशासाठी. 15% ऍडिशनल किंमत पकडायची आहे, म्हणजे 935 च्या 15% किंमत येईल, तर ती तुमची डोंगराळ भागासाठी तुमच्या लागू होईल. बरोबर आहे. 5 गुंठे आणि 10 गुंठ्याला 935 रुपये किंमत पकडलेली, 20 गुंठ्याला 890 रुपये किंमत पकडलेली, आणि 30 गुंठे आणि 1 एकरसाठी 844 रुपये प्रति स्क्वेअर मीटर किंमत पकडलेली. एखाद्या शेतकऱ्याने या ठरलेल्या किमतीपेक्षा जर का तुम्हाला जास्तीचं बिल दिलं, तर तुम्ही आपला जो शासनाचा जो उच्चतम नियम आहे, आपला जो शासनाच्या गाईडलाईन्सनुसार जो ठरलेला नियम आहे त्याच्या अधीन राहूनच अनुदान वर्ग करायचं, त्याच्यापेक्षा 1 रुपयाही जास्त त्या शेतकऱ्याला अनुदान द्यायचं नाही. 1 रुपया कमी गेला तरी चालेल, परंतु 1 रुपया जास्त त्या शेतकऱ्याला अनुदान द्यायचं नाही. हे जे आपल्याला ठरलेले पर स्क्वेअर मीटरचे नियम आहेत त्याच्यावरती. ठीक आहे. आता हे जसं आपण ओपन व्हेंटिलेटर पॉलिसीचे कॉस्ट नॉर्म बघितले, असंच क्लायमेट कंट्रोल पॉलिसीचे कॉस्ट नॉर्म आहेत, म्हणजे जे वातावरण नियंत्रित जे आपलं पॉलिसी असतं त्याच्यामध्ये तुम्हाला चार्टमध्ये दिसतं. बघा, जर का 10 गुंठ्याचं करायचं असेल तर शासनाचा नियम आहे 1465 रुपये प्रति स्क्वेअर मीटर, 1465 रुपये प्रति स्क्वेअर मीटरच्या साह्याने तुम्ही त्याला अनुदान देऊ शकता. किंमत किती पकडायची? 1465. 10 गुंठ्याला, 20 गुंठ्याला तुम्हाला किती पकडायची? 1420 रुपये. आणि 30 गुंठे आणि 1 एकरला जी तुम्हाला पर स्क्वेअर मीटरला जी किंमत पकडायची, तर ती पकडायची 1400 रुपये प्रति स्क्वेअर मीटर. या हिशोबानेच तुम्हाला त्या शेतकऱ्याला अनुदान द्यायचं आहे. याच्यापेक्षा 1 रुपया जास्त तुम्हाला अनुदान द्यायचं नाही किंवा कमी पण द्यायचं नाही. 1 रुपये कमी दिलं तरी चालतंय, परंतु याच्यामध्ये अनुदानाची रक्कम ही जास्त गेली नाही पाहिजे. जसं तुम्हाला मी नेट हाऊस मध्ये सांगितलेलं त्या प्रकारे याच्यामध्ये अनुदान रक्कम ही त्या शेतकऱ्याला वितरित करावायची आहे. ठीक आहे. आता हे थोडक्यात तुम्हाला जे सांगितलं आता आपण हे पॉलिओचे जे आपण वेगवेगळ्या डिझाईन आणि त्याला अनुदानाची रक्कम आपण कशा प्रकारे वर्ग करायची त्याची माहिती घेतली. आता याच्यामध्ये जे प्रपत्र आहेत शासनाचे, जे गाईडलाईन्स मधले जे प्रपत्र आहेत, कोणीतरी स्क्रीन शेअर केली बघा मध्येच, साधं सरळ तुम्ही स्क्रीन शेअर केली साधं सरळ. हे जे गाईडलाईन्स मधले जे स्कीम्स आहे प्रपत्र आहेत, त्या प्रपत्राची आपण आता थोडक्यात चर्चा करतोय या ठिकाणी, आणि मग आपण
हे शेवटचे 15 मिनिट आपण प्रपत्र चर्चा करणार आहे आणि मग क्वेश्चन आन्सर घेणार आहे, ठीक आहे. हा त्याच्यामध्ये तुम्हाला जे सगळ्यात पहिल्यांदा जे आपण काल परवा दिवशी सुरुवात केली होती स्थळ पाणी अहवाल, बरोबर आहे. आता हे स्थळ पाणी अहवाल कोणी करत असतो? हा स्थळ पाणी अहवाल कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या अर्ज प्राप्तीनंतर त्याच्या नियोजित प्रकल्प स्थळी जाऊन 8 मध्ये जी नमूद केलेली सर्वे नंबर किंवा गट नंबर जी माहिती, तर ती माहिती त्या शेतकऱ्याला भेट देऊन ही माहिती घ्यायची असते. याच्यामध्ये काय की शेतकऱ्याचा स्थळ पाणी प्राप्त अहवाल घेताना तुम्हाला असं करायचं की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं सुरुवातीला नाव घ्यायचंय, त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन आहे का शासकीय मालकीची जमीन आहे का निमशासकीय मालकीची जमीन आहे याचा तिथं गट नंबर उल्लेख करायचा, त्याच्यामध्ये किती क्षेत्र आहे आणि त्या टोटल क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरती त्या शेतकऱ्याला हरितगृह किंवा शेणगृह करायचंय म्हणजे अर्ज केलेला आहे ते मेन्शन करायचंय. नंतर असं म्हणायचंय की त्या सदरच्या नियोजित प्रकल्प स्थळाची जाऊन मी या तारखेला समक्ष जाऊन पाहणी केली असून तिथल्या जागेवरती त्या प्रकल्प स्थळावरती हरितगृह किंवा शेणगृह उभारण्यासाठी ती जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का अयोग्य आहे, आपण जे मुद्दे चर्चा केली तर त्या सर्व मुद्द्यांचा इथे तुम्हाला चर्चा करायची. आजूबाजूला झाड आहेत का, इलेक्ट्रिसिटीची लाईन आहे का, जमीन सपाट आहे का, बरोबर आहे, या सर्व गोष्टींची चर्चा करून योग्य आहे किंवा नाही याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. जर असेल तर आहे असेल तर तुम्ही आहे वरती मार्क करू शकता. नंतर जे शेतकऱ्याने अर्ज सोबत सादर केलेला जो 8 तुमचा हे 8 मध्ये जे नमूद केलेला गट नंबर किंवा सर्वे नंबर आहे तर ते तिथं ऑलरेडी जर का शेणगृह किंवा पॉलिग अस्तित्वात आहे किंवा नाही ते पण त्याच्यामध्ये मेन्शन करायचे, आणि जर का अस्तित्वात असेल तर ते किती नंबर सर्व नंबर मध्ये आणि त्याचं टोटल एरिया किती क्षेत्रफळ किती हे तुम्हाला त्या सर्व पाणी प्राप्त अहवालामध्ये मेन्शन करायचे, आणि त्याला यापूर्वी कुठल्या योजनेतून अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला स्थळ पाणी प्राप्त अहवालामध्ये मेन्शन करायचे. खाली कृषी सहाय्यकाने त्याचं नाव लिहायचे, त्याची सजा लिहायची, त्याचा तालुका लिहायचा आणि जिल्हा लिहायचा, बरोबर आहे. म्हणजे कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शक सूचनेतून हरितगृह किंवा शेणगृहासाठी जागेची निवड याबाबतच्या सविस्तर सूचनांचे अवलंब करून मगच तुम्हाला हा स्थळ पाणी प्राप्त अहवाल द्यावायचा आहे. हे तुमचं पहिलं प्रपत्र आहे सगळ्यात महत्वाचं. स्थळ पाणी प्राप्त अहवाल देताना तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची चर्चा करावी लागते. नंतर असतं आपलं पूर्वसंमती पत्र, म्हणजे काय स्थळ पसंत पडलं आपल्याला, भाऊ जागा ओके बरोबर आहे, आता लग्न करायला काय हरकत नाही, जागा ओके म्हणजे आता इथं पहिल्या बांधायला काय हरकत नाही, म्हणजे आपली एंगेजमेंट करतो आपण तसं येतात. तुम्हाला पूर्वसंमती पत्र द्यायचे, पूर्वसंमती पत्र देताना तिथं तुम्हाला जावा क्रमांक टाकायचे, कार्यालय तालुका कृषी अधिकारी जिल्हा असेल तो, त्याची तारीख टाकायची, शेतकऱ्याचं नाव टाकायचं, मी हेमंत जगताप मुक्काम पोस्ट सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा, बरोबर आहे. मग ते आपल्याला काय म्हणतात त्या अर्जामध्ये काय मेन्शन करतात, हे पूर्वसंमती पत्र हे तालुका कृषी अधिकारी देत असत. ते पूर्वसंमती पत्रामध्ये काय म्हणतात की म्हणजे मला सांगतात, समजा मी शेतकरी आपल्या दिनांक या या दिवशीच्या रोजीच्या अर्जाप्रमाणे आपल्या नावावर इतकं इतकं क्षेत्र असून त्याचा सर्वे नंबर गट नंबर ते टाकतात, त्याच्यामध्ये हरितगृहाचा प्रकार, त्याचा आकारमान किंवा शेणगृहाचा प्रकार, त्याचा आकारमान, त्याची हाईट असेल का, बरोबर आहे, किंवा याच्यासाठी आपल्याला पूर्वसंमती देण्यात येत आहे. आपण सादर केलेल्या हमीपत्रात आपल्याला हमीपत्र जे आपण अपलोड केलं असतो, आपण सादर केलेल्या हमीपत्रामध्ये यापूर्वी आपण एवढ्या एवढ्या क्षेत्रासाठी लाभ घेतला होता, म्हणजे आपले नियम किती 1 एकरपर्यंत आपला नियम, बरोबर आहे. परंतु जर का मी ऑलरेडी 10 गुंठ्याला लाभ घेतला असेल तर शासन त्या पूर्वसंमती पत्रामध्ये मेन्शन करतं की आपण ऑलरेडी 10 गुंठ्याचा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच मी किती एरियासाठी आता परत फक्त मला घेऊ शकतो लाभ, तर उरलेल्या 30 गुंठ्यासाठी, कारण की मॅक्झिमम मर्यादा ही आपली 1 एकराची आहे. जर का मी सुरुवातीला 30 गुंठ्याचा लाभ घेतलेला असेल तर शासन मला उरलेला फक्त 30 गुंठ्यासाठी लाभ देणार आहे. मग ते पूर्वसंमती पत्रामध्ये शासन तसं नमूद करतं की हमीपत्रामध्ये तुम्ही जे मेन्शन केले की शेणगृहासाठी तुम्ही याच्या अगोदर 1000 चौरस मीटरसाठी लाभ घेतल्याचं नमूद केलं आहे, परंतु मार्गदर्शक सूचनेनुसार आता आपल्याला फक्त 3000 स्क्वेअर मीटर एवढ्या क्षेत्रासाठी पूर्वसंमती पत्र देण्यात येत आहे, बरोबर आहे. परत शासन काय म्हणतं मला पत्रामध्ये की सदरचे पूर्वसंमती पत्र दिल्याच्या तारखेपासून तुम्हाला आम्हाला 15 दिवसाच्या आत आपण प्रकल्पाचं काम सुरू केलं पाहिजे. जर का 15 दिवसाच्या आत आपण काम सुरू नाही केलं तर आपल्याला दिलेली पूर्वसंमती ही कॅन्सल केली जाईल, आणि पूर्वसंमती पत्र प्राप्त झाल्यापासून 3 महिन्याच्या आत आपण हरितगृह शेणगृहाचे काम पूर्ण करून अनुदान मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करणं बंधनकारक आहे. 3 महिन्याच्या आत जर का तुम्ही काम पूर्ण नाही केलं तर उशिरा आलेल्या आपल्या प्रस्तावाचा किंवा अनुदान मागणीचा आम्ही विचार करणार नाही, बरोबर आहे. हे शासन तुम्हाला पूर्वसंमती पत्रामध्ये म्हणतोय. आणि काय
की तुम्ही जे करणार आहे हे आपण उभारणी करू म्हणजे करणार आहे शेड्यूल ग्रुप पॉलिसीनुसार जे काही तांत्रिक निकष आहेत किंवा अनिवार्य म्हणजे पूर्वसंमती पत्राबरोबर शासन तुम्हाला जवळपास 8 गोष्टी देतो 8 गोष्टी शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्राबरोबर शेतकरी आपल्याला 8 गोष्टी देतं. पहिली जी गोष्ट देतं ते म्हणजे जे तुम्हाला आता शिकवलं आपण ती डिझाईन किंवा ज्याला आपण म्हणतो आराखडा. दुसरी जी गोष्ट देतं शासन ती म्हणजे तुमच्या त्या एरियानुसार लागणारं साहित्य आणि खर्चाचं मापदंड. तिसरी गोष्ट पूर्वसंमती पत्राबरोबर शासन आपल्याला द्यावी लागते ती असते अनिवार्य व वैकल्पिक साहित्याची यादी. चौथी गोष्ट देतं शासन आपल्याला जे आपण साहित्य वापरणार आहे त्याचं जनरल स्पेसिफिकेशन. सहावी पाचवी गोष्ट देतं आपण जे कंट्रोल हेड साठी मटेरियल वापरणार आहे किंवा ड्रीप इरिगेशन साठी मटेरियल वापरणार आहे किंवा फॉगिंग सिस्टम साठी मटेरियल वापरणार आहे त्या सर्वांचे स्पेसिफिकेशन. सहावी गोष्ट आपल्याला देतात की एखाद्या शेतकऱ्याचं जर का क्लायमेट कंट्रोल पॉलिसी असेल तर त्याचे स्पेसिफिकेशन क्लायमेट कंट्रोल पॉलिसीच्या मॉडेलचे स्पेसिफिकेशन. सातवी गोष्ट शासन देतं शेतकऱ्याला ती म्हणजे नोंदणीकृत सेवा पुरवठादारांची यादी. सातवी जी गोष्ट शासन देतं आपल्याला तिथं नोंदणीकृत सेवा पुरवठादारांची यादी. आणि आठवी जी गोष्ट आहे ती आहे प्रशिक्षण संस्थांची यादी. ज्या काही तुम्हाला मी 6 प्रशिक्षण संस्था सांगितल्या या 6 म्हणजे या 8 गोष्टी शासन त्या शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्राबरोबर देतं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळी प्रथम मोका तपासणी अहवाल असतो प्रथम मोका तपासणी अहवाल या प्रथम मोका तपासणी अहवाल ही मंडळ कृषी अधिकारी करायची असते त्याच्यामध्ये काय उल्लेख केलेला असतो तपासणीचा दिनांक असतो तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असतं लाभार्थ्याचं नाव असतं त्याचं नाव गाव तालुका जिल्हा सर्वे नंबर आणि तो कुठल्या कॅटेगरीचा हे एक असतं. कुठल्या गोष्टीसाठी आपण त्याची पूर्वसंमती करू म्हणजे मोका तपासणी करतोय हरितगृह एका शेणगृह त्याचा प्रकार कोणता आणि त्याचं आकारमान म्हणजे एरिया कोणता पूर्वसंमती पत्र किती तारखेला दिलेलं आहे आणि पूर्वसंमती दिलेलं क्षेत्र किती. बरोबर आहे. आता ज्यावेळी हरितगृहासाठी हे तुम्हाला प्रपत्रासाठी हवळे सर तुमच्याकडे गाईडलाईन्स आहे का गाईडलाईन्स आहे का या वर्षीची 1500 म्हणजे प्रपत्र लोकांना समोरासमोर दिसतील गाईडलाईन्स आहे तुमच्याकडे. आता आता गाईडलाईन नाही माझ्याकडे ती मला असं तर जरा स्क्रीन व्हॉट्सअपला टाकली तर बरोबर लगेच व्हॉट्सअप शेअर करतो किंवा आपण व्हॉट्सअप ग्रुपला पण ऍड केलेला आहे तुम्ही टाकली तरी चालेल. व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो आणि आता थोडस लोकांना पण मी शेअर करतो प्रपत्र शेअर करतो इथं शेअर करूया आपण स्क्रीन शेअरिंग ती प्रपत्र घेऊया सर मी. हो हो लगेच तुम्हाला मी टाकतो व्हॉट्सअपला एकच. आता ही जी प्रथम मोका तपासणी मी शेअर करत राहतो मी तोपर्यंत फक्त ऐकत राहा बाकीच्या नाही. ही जी प्रथम मोका तपासणी तर ही प्रथम मोका तपासणी ही मंडळ कृषी अधिकारी करतात त्याच्यामध्ये हरितगृहासाठी पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करताना तुम्हाला जो सेवा पुरवठादार आहे तर त्या सेवा पुरवठादाराचं पण तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये डिटेल टाकावं लागतं की त्या सेवा पुरवठादाराचं नाव काय त्याचा पत्ता काय त्याचा दूरध्वनी क्रमांक काय आणि त्यांनी जिल्हा स्तरावरती जी नोंदणी केलेली असते सेवा पुरवठादाराने त्याच्या जिल्हा स्तरावरती जी नोंदणी केली असते तर त्या नोंदणीचा क्रमांक म्हणजे त्याला एक सर्टिफिकेट दिलं जातं त्या जिल्ह्यावरती तर त्या नोंदणीचा क्रमांक पण त्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावा लागतो. नंतर जी आय पहिला जी गोष्ट येते ते म्हणजे जी आय पाईपच्या तांत्रिक तपासणीचे निकष. मग याच्यामध्ये जे वेगवेगळे जी आय पाईप असतात तर ते वेगवेगळे जी आय पाईप जे आपण आतमध्ये वापरणार आहे तर ते पाईपचा व्यास किती असतो पाईपची जाडी किती असते पाईपचं वजन किती असतं. बरोबर आहे. हे अपेक्षित वजन वगैरे सगळं तुम्हाला गाईडलाईन्स मध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. फक्त तुम्हाला काय करायचं असतं तुम्हाला ते प्रत्यक्षात किती भरतं म्हणजे अपेक्षित जर का तुम्हाला समजा मेन कॉलम आहे मेन कॉलम जर का तुमचा 70 mm चा आहे म्हणजे अपेक्षित वजन तुम्हाला 70 mm ऑलरेडी गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे आणि प्रत्यक्षात किती तुम्हाला मोजायचं असतं. परंतु तुम्ही काय करता जे प्रत्यक्षातलं जे वजन आहे तर ते प्रत्यक्षातलं वजन मोजतच नाही तुम्ही जे अपेक्षित ऑलरेडी गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे तेच प्रत्यक्षात आहे म्हणून तेच डायरेक्टली त्या ह्याच्यामध्ये टाकता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही तुमच्या स्तरावरती ते प्रत्यक्षात वजन घेऊन तिथं ते मेन्शन करणं गरजेचं आहे. परंतु तुम्हाला गाईडलाईन्स मध्ये ऑलरेडी रेडी फूड दिलेलं आहे
की पाईपचं वजन 70.1 70 mm पाहिजे, 60 mm पाहिजे, 48 mm पाहिजे, 42 mm पाहिजे, 33 mm पाहिजे, बरोबर आहे. तर तुम्ही काय करता, जे अपेक्षित आहे तेच प्रत्यक्षातला आहे त्याला उतरवता, परंतु तुम्ही स्वतः ते वजन घेण्याची कष्ट घेत नाही, कारण की तुम्हाला रेडीमेड गाईडलाईन्स मध्ये ते आम्ही करून दिलेलं आहे की याचं वजन एवढं भरलं पाहिजे, त्याचं वजन तेवढं भरलं पाहिजे. मग तुम्ही काय करता, जेवढं भरलं पाहिजे तेच डायरेक्ट गाईडलाईन्स मधून उचलायचं प्रपत्रातलं आणि तेच पुढे फक्त म्हणायचं. आणि काही काही प्रश्न येते होय नाही केलेत, होय नाही केले म्हणजे काय की तिथं जी आय पाईप वरती हा कोड आहे का, तुम्ही काय करता तो कोड आहे, बरोबर आहे. ह्या बीएस कोडिंगचं ते मटेरियल वापरले का, तुम्ही काय म्हणता हो ते त्या बीएस कोडिंगचं मटेरियल वापरलेलं आहे. हे सर्वच्या सर्व उत्तर तुम्हाला ऑलरेडी त्या प्रपत्रांमध्ये दिलेली असल्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः मोजून घेण्याचे कष्ट करत नाही. मग शहरात प्रमाणित आहे का अप्रमाणित, तुम्हाला सर व्हॉट्सअपला पाठवले बघा गाईडलाईन्स. ओके ठीक आहे, तर ते अशा प्रकारे आपण घेतो. हा त्याच्यामध्ये जी आय पाईप तांत्रिक तपासणी अहवाल आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय की जी आय पाईप वरती IAS 11-2014 कोड आहे का, आणि पुढे दिले तुम्हाला पत्रामध्ये आहे किंवा नाही, तुम्ही काय करता बघतच नाही फक्त आहे म्हणता. म्हणजे न बघता आपण डायरेक्ट काय करतो प्रपत्र भरत राहतो. ऍक्च्युअली ग्राउंड लेवलला खरं प्रत्येक प्रपत्र हे तुम्ही स्वतः ते हे करून बघितलं पाहिजे. हरितगृहासाठी पॉलिथिन फिल्म पुढचं ऑप्शन आहे की त्या फिल्मचं 1500-2019 स्टँडर्ड आहे का, पुढे काय उत्तर दिले तुम्हाला प्रपत्रामध्ये होय किंवा नाही, मग तुम्ही काय म्हणता होय. नंतर उच्च दर्जेचं आहे किंवा नाही, तुम्ही म्हणता होय. 200 मायक्रॉन जाडी का आहे का, होय. हे असे गाईडलाईन्स प्रपत्रामध्ये पण तुम्हाला काय दिलं उत्तर होय नाही होय नाही, अपेक्षित वजन प्रत्यक्षित वजन, त्यामुळे तुम्ही काय करता हे सर्व. सर पान नंबर मला वाटते साधारणतः 100 पान नंतर घ्या, 100 पेज नंतर घ्या, पुढे प्रपत्राचं घ्या 100 पेज नंतर लास्टला. आता हे बघा हे सर्व प्रपत्र दिसतं, हे आता आपण बघितलं स्थळ पाणी प्रस्तावाल. जरा झूम करा सर, म्हणजे सगळ्यांना दिसेल, झूम करा, झूम केल्यानंतर सर्वांना दिसेल, तुम्ही त्याची थोडीशी वाढवल. हां हे आता स्थळ पाणी प्रस्तावाल आपण बघितलेलं ऑलरेडी. नेक्स्ट घ्या सर, नेक्स्ट घ्यायच्यानंतर खाली स्थळ पाणी प्रस्तावाल बघितलं आपण, पूर्व संमती पत्र पण बघितलं आता आपण. नेक्स्ट ह्या पूर्व संमती पत्रामध्ये खाली ज्या 8 गोष्टी आहेत, आता हे बघा प्रथम ओख तपासणी जे आता बघितलं हे पूर्व समाधी पत्रामध्ये दिसते बघा तुम्हाला स्लाईडवरती. या ज्या 8 गोष्टी आहेत, आराखडा, डिझाईन, या प्रशिक्षण संस्थांची यादी, सेवा पुरवण्याची यादी, हे तुम्हाला त्या शेतकऱ्याबरोबरला द्यावं लागतं. परंतु मी ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो की तुम्हाला पूर्व समाधी पत्रावर कोणती गोष्ट दिली का, तर शेतकरी म्हणतो फक्त आम्हाला ते पत्र दिलं, त्याच्याबरोबर आम्हाला कोणतीही गोष्ट दिली गेलेली नाही. तर हे सर्वांनी लक्षात ठेवा, पूर्व संमती पत्राबरोबर या अटीच्या अटी गोष्टी तुम्हाला देणं बंधनकारक आहे. सर नेक्स्ट घ्या पुढचं. जेव्हा प्रथम ओका तपासणी अहवाल जे मंडळ कृषी अधिकारी करायचे असते, आता जसं सांगितलं तुम्हाला मी की त्या अधिकाऱ्याचं नाव, शेतकऱ्याचं नाव, त्या खाली सेवा पुरवणाऱ्याचं नाव आणि खाली तांत्रिक गोष्टी दिल्यात, खाली खाली घ्या सर. जी आय पाईप ते जे निकष दिलेत बघा, आता इथं तुम्हाला दिसतं बघा, झूम करा सर, इथं बघा जी आय पाईपचे जे तांत्रिक निकष दिलेत तुम्हाला ऑलरेडी आम्ही काय केलेलं आहे, गाईडलाईन्समध्ये अपेक्षित पाईपचा व्यास दिलेला आहे आणि प्रत्यक्षात किती भरतो ते सांगायला सांगितलंय. पण तुम्ही काय करता, तुम्ही प्रत्यक्ष घ्यायला डोकं लावतच नाही, म्हणजे काहीच करत नाही, काही मोजत नाही. तुम्ही जे अपेक्षितला जे दिलेलं आहे ना आम्ही ते आहे तसं उतरून प्रत्यक्ष भरता. पॉलिफिल मध्ये 1500-2019 आहे का, तुम्ही काय म्हणता पुढे आहे, होय होय. बीआयएस प्रमाणे आहे का, उच्च दर्जेचे, होय, बरोबर. म्हणजे हे तुम्हाला प्रत्यक्षात बघणं गरजेचं असतं, परंतु सगळेचे सगळे उत्तर तुम्हाला ऑलरेडी आम्ही प्रपत्रामध्ये दिलेलेत, त्यामुळे तुम्ही ते सगळेचे सगळे तसंच भरून होय नाही होय न करता. ठीक आहे सर, नेक्स्ट घ्या. हे जे तुम्हाला सर्व शिकवलंय मी ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये आहे. खाली बघा मंडळ कृषी अधिकारीची सही असते, लाभार्थ्याची सही असते वरती बघा, आणि सेवा पुरवठादाराची सही किंवा त्याच्या प्रतिनिधीची सही असते. आणि याची जी एक प्रत आहे, तुम्ही हे जे प्रपत्र आहे याची एक प्रत तुम्हाला या शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे, लाभार्थ्याला देणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं हरितगृहाचा. खाली तुमचा ही पॉलिओची जी पॉलिफिल्म आहे बघा, पॉलिओची जी पॉलिफिल्म आहे, तर तिचा टेस्टिंग रिपोर्ट करणं गरजेचं असतं, लक्षात ठेवा. हे लिहिलेलं आहे काय तुम्हाला मी सांगितलं काल की पॉलिओच्या पॉलिफिल्मचा
टेस्टिंग रिपोर्ट हा घेतला पाहिजे, तो 6 महिन्यापेक्षा जुना नसला पाहिजे. खाली सगळ्यात शेवटी सर, त्या लाईनच्या सगळ्यात शेवटी कॉलम घ्या खाली खाली, हा घ्या खाली खाली सगळ्यात शेवटी. तिथे बघा, पॉलिफिल्मच्या दर्जेची खात्री करण्यासाठी जे तुम्हाला म्हटलं नाही, त्या सेवा पोर्टल आपण तुम्हाला ते टेस्टिंग रिपोर्ट घ्यायचा, तो टेस्टिंग रिपोर्ट तुमचा 6 महिन्यापेक्षा जुना नसला पाहिजे. आणि जी पॉलिफिल्म आहे, त्या पॉलिफिल्मवरती तुमचं ब्रँडचं नेव, ब्रँडचं नाव, ती किती लेअरची, 3 लेअरची का 5 लेअरची, तिचा बॅच क्रमांक, लोगो, या सर्व गोष्टींचा त्याच्यावरती उल्लेख असला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड घ्या सर. हे जसं आपण हरितगृहचं बघितलं तसंच सेम सेट नेटगृहाचं बघा खाली, सेम तसंच आहे, काही याच्यामध्ये चेंजेस नाहीत. फक्त जे आहे पाईपचे तांत्रिक निकष बघायचं बदललेत, म्हणजे पाईपचा ओडी थिकनेस मागच्या 2 वर्षापूर्वी दोन्ही एकत्रच केलं होतं, परंतु या वर्षीपासून आपण शेड नेटगृहाचा वेगळा केला आणि पॉलिओचा वेगळा केला, हा शेड नेटगृहाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट घ्या सर. हे जे तुम्हाला मी सांगितलं काल, मोननेटचं वजन किती भरलं पाहिजे, टेपनेटचं वजन किती भरलं पाहिजे, इनसेटनेटचं वजन किती भरलं पाहिजे, एलिमेंट प्रोफाइलचं वजन किती भरलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रोफॉर्मामध्ये दिलेल्या आहेत. नेक्स्ट घ्या सर. हे मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी करायचं आहे. इथं अंतिम मोका तपासणी हे बघा, उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी करायचे. ते काय करतात आता, ते या ज्यावेळी चेकिंगला येतात त्यावेळी पूर्ण ते पूर्ण तुमचं स्ट्रक्चर बांधलं गेलेलं असतं, बरोबर आहे. ते आल्यानंतर फक्त काय करतात की तुमच्या प्रकल्पाची मोका तपासणी करायची, म्हणजे लांबी किती, रुंदी किती, त्याची उंची किती, हा म्हणजे पूर्वसंमती समजा 10 क्विंटल दिली आणि तुम्ही जाणवते का, हे ते फक्त चेक करतात. म्हणजे ऍक्च्युअली पूर्वसंमती पत्र जेवढ्या एरियाला दिलेलं आहे तेवढ्या एरियाचंच तुमच्या तिथं ते बांधलं गेलं आहे किंवा नाही, याचं चेकिंग करण्याचं काम त्यांचं आहे. आणि मग हे खाली दिले बघा, कंट्रोल हेडचे जे घटक आहेत तुम्हाला, जे मी सकाळी 8 घटक म्हटलेले, कॉन्क्रीट बेड असेल, पंप, स्टँक, पॅनल बॉक्स, सँड फिल्टर, डिस्फिल्टर, त्याचं किती युनिट आहे, गाईडलाईन्सनुसार ते किती पाहिजे, आणि ऍक्च्युअली जे बिल दिलेलं आहे त्या बिलामध्ये किती दिलेलं आहे आणि ते टेक्निकल स्पेसिफिकेशन अनुसार आहे किंवा नाही, या गोष्टींचं ते चेकिंग करा. खाली घ्या सर. नेक्स्ट, हे फक्त सर्व प्रपत्र दिलेत, होय नाही होय नाही, फक्त एच दोन ना भरायचं, बाकी काय नाही. नेक्स्ट नेक्स्ट घ्या खाली घ्या. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, हे तुम्हाला मी सगळे PDF सेंड करतो. जाऊ दे, काही अडचण नाही, फक्त येस नो येस नो मध्ये उत्तर आहेत, काही अडचण नाही. मला वाटतं ते याचे हे काढायला डायरेक्ट प्रपत्र, जो उभारणी करणारा कंपनी तर ते साधारणतः मला वाटतं 120 च्या पुढं काढा, 120 च्या पुढं. हा हा, हे बघा, आता जो कंपनीवाला उभारत असतो, जो कंपनीवाला हे उभारत असतो, तर त्या कंपनीचा जो सेवा उभारणाऱ्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो सेवा पुरवठादार. लक्षात ठेवा, जे कंपनीवाला उभारत असतो त्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, सेवा पुरवठादार. तर त्याने काय म्हणतो की मी मम्मी सर, त्या कंपनीचं नाव, त्याचा मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा, त्याचा मोबाईल नंबर, जिल्हाधीश कृषी अधिकारी तुमचा समजा जो कोल्हापूर आहे तिथे केलेला नोंदणी क्रमांक देतो, बरोबर आहे. त्याने कुठल्या शेतकऱ्याचं काम केलेलं आहे तो शेतकऱ्याचं नाव तालुका जिल्हा टाकतो आणि तो काय म्हणतो की याच्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील निकषाप्रमाणे असून सदरचे कामे शासनाच्या डिझाईननुसार केलेले आहे आणि मी पुरवठा केलेल्या साहित्याच्या विक्रीपोटी वस्तू व सेवा कराचा भरणा करण्याची मी हमी देत आहे. असे सुरुवातीला त्याला एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. नंतर 9 नंबरला घ्या सर खाली. हे आपण म्हणजे आपण जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जेव्हा आपण हा अंतिम प्रस्ताव पाठवतो तर त्या अंतिम प्रस्ताव पाठवताना ही तुम्हाला बघा साधारणतः 18 ते 19 एवढे प्रफॉर्म तुम्हाला हे करायला लागतात. त्याचा अर्ज, 7/12 उतारा, 8 सहदर्शक नकाशा, चतुर्सीमा, आधार कार्ड, बँक पासबुक, बरोबर आहे, कॅटेगरी सर्टिफिकेट, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, हे सर्व तुमची काय की अंतिम ज्यावेळी प्रस्ताव सादर करणार आहे तर त्या प्रस्तावाला तुम्हाला ही सर्व कागदपत्र, यातलं एक जरी कागदपत्र नसलं तरी गव्हर्नमेंट त्या व्यक्तीला सबसिडी देऊ शकत नाही. या सर्व कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट या सर. लागवड साहित्याचं जे तुम्हाला मी काल शिकवलं की तपासणी दिनांक इथं बघा, क्षेत्रफळ मोजमाप कसं करायचं हे पण दिलेलं तुम्हाला त्याच्यामध्ये, परत परत घेत नाही आता, गाडी वापीची लांबी, रुंदी, ओके, टोटल क्षेत्रफळ, एकूण वापांची संख्या. नेक्स्ट घ्या सर खाली. प्रपत्र 11 बघा आता ही, की जी आंतरविभागीय तपासणी येणार आहे तुमचं चेकिंग करायला, तर ते तपासणीच्या अधिकाऱ्याचं नाव, त्यावेळी उपस्थित असणारे इतर अधिकारी, लाभार्थ्याचं नाव, ऍक्च्युअली सेवा पुरवठ्याचं नाव, कोणी केलं त्याचा नंबर,
कृषी सहायकाने स्थळ पाणी प्राप्त अहवाल केली का, हे सर्वच्या सर्व तुमचं जे मंडळ कृषी अधिकाऱ्याने प्रथम मोका तपासणी केली का, बरोबर आहे, उपयोग कृषी अधिकाऱ्याने अंतिम मोका तपासणी केली का, मोका तपासणीचा लांबी रुंदी त्याचं क्षेत्रफळ किती अनुदान तुम्ही दिलं, या सर्व गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये केला जातो. आणि मग त्यांचा अभिप्राय बाबा जर शेड ओके असेल तर ते शेवटी सगळ्यात ओके म्हणतात. ठीक आहे, प्रपत्र 12 काढा सर खाली. हे सेवा पुरवठादारासाठी ते जो अर्ज करतो त्याच्यासाठी त्याचे काय बघण्याची गरज नाही. खाली ही सेवा पुरवठा 13 नंबरला बघा, सेवा पुरवठा तुम्हाला हमीपत्र देतोय. हमीपत्र काय देतोय तो, कि त्या कंपनीचं नाव आणि तो काय लिहून हमीपत्रामध्ये की माझी कंपनी जीएसटी नोंदणीकृत आहे, मला 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे, मी मॉडेल किंवा डिझाईन नुसार काम करणार आहे. 4 नंबरचा पॉईंट महत्वाचा बघा याच्यामध्ये, हरितगृह शेणगृह सांगाड्याची गुणवत्ता आम्ही 5 वर्षांची वॉरंटी देत आहोत, नैसर्गिक आपत्ती गुंडगिरी तत्सम कारणे वगळून सांगाड्याची हमी नादुरुस्त झाल्यास त्याच्या आम्ही स्वखर्चाने दुरुस्ती करून देऊ. हे तुम्ही शेतकऱ्याला पटवून सांगा की 5 वर्ष जरी काही घडलं तरी तुमच्या कंपनीकडून ते मागवून घे, काम करून घे परत परत. ठीक आहे, 6 नंबरला बघा, लाभार्थी शेतकऱ्याचं जर काही गुणवत्ता किंवा त्याचं काही तक्रार असेलच तिथे माझ्या सरावर वेळीच निराकरण करून मी बांध दिलं राहील. शेतकऱ्यांनी जर काही याबाबत तक्रार केल्यास कृषी विभागाच्या निर्देशाप्रमाणे मी योग्य ती तांत्रिक सुधारणा करून देण्यास बांध दिलं होईल. कारण कसं होतं, कंपनीवाले हे अगोदरच पैसे काढून घेतात आणि अनुदानाची रक्कम एक कधी मिळते हे शेतकऱ्याला माहिती असतं, परंतु कंपनीवाला हा सुरुवातीलाच तुमच्याकडून त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेत असतो, लक्षात ठेवा. तो काय अनुदान मिळेपर्यंत थांबत नसतो. ठीक आहे, नेक्स्ट सर, हे मग आपण पुस्तकेमधलं मग नोंद द्या तुम्हाला घ्यायच्या आतमध्ये शेतकऱ्याचं नाव, बरोबर आहे, बिल नंबर, डेट, इनवॉइस, हे उपयोग कृषी अधिकाऱ्यांनी काय करायचे असते एस डी ओनी. ठीक आहे, नेक्स्ट घ्या सर. देयकाचा नमुना आहे, आता कंपनीच्या खालची मी काही घेत नाही, म्हणजे जी कंपनीवर काम करणार आहे त्याचे सगळे नमुने खाली पण सगळे परिशिष्ट वगैरे दिलेत. ही टोटल 135 पानांची गाईडलाईन्स आहे, 135 पानांची गाईडलाईन्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करतो पीडीएफमध्ये. भविष्यामध्ये तुम्हाला कसली अडचण लागली शेनेट किंवा पॉलिओच्या संदर्भात तर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. जाता जाता एकच सांगतो की तुम्ही शेतकरी आहात, आपण जरी अधिकारी असले तरी आपण ऑलरेडी शेतकरी आहोत. तुमच्या कार्याने असं तुमच्या शेतकऱ्याला वाटलं पाहिजे, तुमच्या कामाने त्या शेतकऱ्याला असं वाटलं पाहिजे, निसर्गा तू जरी थकला तरी मी हरणार नाही, निसर्गा तू जरी थकला तरी मी हरणार नाही, आलेल्या संकटाचा प्रामाणिकपणे सामना करेन, पण फास घेऊन मारणार नाही, पण फास घेऊन मारणार नाही. धन्यवाद. आता काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. धन्यवाद सर. काही शंका लोकांच्या असतील त्या घेऊया आपण. एक प्रश्न माझा एक होता, समजा शेतकऱ्यांनी स्वतः एक ग्रीन हाऊस उभा केलं. हॅलो, आवाज येतो सर, बोला. ग्रीन हाऊस उभा केलं आणि त्यानं जर आपल्या स्टँडर्ड पेक्षा चांगलं दणकट जर हे वापरलं, मटेरियल वगैरे वापरलं, तर आपण त्याला सबसिडी आपल्या नॉर्मनुसार देऊ शकतो का? तुम्ही प्रश्न अतिशय म्हणजे उत्तम विचारलेला आहे, कारण तुम्ही जर का या वर्षीच्या गाईडलाईन्स बघितल्या आपल्या, तर या वर्षीच्या गाईडलाईन्स मधून आपण त्या शेतकऱ्याला म्हणजे एखादा शेतकरी जर का स्वतः आपल्या स्टँडर्डचं मटेरियल वापरून जर का उभारू करत असला तर त्याच्यासाठी आपण सबसिडी पण हे केलेली म्हणजे लागू केलेली, म्हणजे शेतकरी स्वतः पण याची उभारणी करू शकतो. फक्त एकच आहे की जसं आता आपण सेवा पुरवठादाराकडून हमीपत्र लिहून घेतली होती, बघा तुम्ही बघितलं शेवटी जी आपण बघितली की त्याची वॉरंटी देईल, त्याची गॅरंटी देईल, बरोबर आहे, तर त्यावेळी त्या शेतकऱ्याची ती सर्वस्वी जबाबदारी आहे. शेतकऱ्याने जर का शासनाच्या नियमानुसार काम केलं तर त्याला आपण सबसिडी देणार आहे. फक्त एकच आहे की उद्या जर काय घडलं, यदा कदाचित काय घडलं, तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा तो शेतकरी असणार आहे. पण त्याला आपण अनुदान देऊ शकतो शेतकऱ्यांनी स्वतः बांधून. फक्त एकच आहे की त्याला ती आपली सगळी जीएसटी सहित बिलं, आपले जे सगळे बीएस कोडिंगचे जे बीएस कोडचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सनुसार मटेरियल वापरणं बंधनकारक आहे. नाही, यात माझं काय म्हणायचं आहे, आपल्या बीआय स्टँडर्ड नाही, बीआय स्टँडर्ड नुसार नाही ते काय. नाही नाही, मग त्याला आपण सबसिडी देऊ शकत नाही. नाही नाही नाही, विषय काय आहे, जर आता आपला समजा पाईपचं उदाहरण घ्या, आता पाईप त्यानं आपल्या स्टँडर्डच्या बीआयएसच्या नाही वापरले, पण त्यानं आता 3601 ची एक पाईप वापरलेली असं समजा, IS 3601, आणि त्याची गाडी जी आहे ती आपल्या जीआय पाईप पेक्षा त्याची जास्त आहे, म्हणजे ते असताना दणकट आहे. आता 2.9 च्या ऐवजी त्याच्या 3.1 आहे काय तरी,
तर आपण त्याला सबसिडीला कन्सिडर करू शकतो का पाईप ती? नाही, आता ह्याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवा, आपण जे हे जे स्पेसिफिकेशन काढले आहेत लक्षात ठेवा, ही स्पेसिफिकेशन म्हणजे शासनानं ज्यांना अलॉट केलेलं आहे बी आय एस कोडिंगचं, मग त्याला सांगा की तू त्याच्या त्या 36.01 बी आय एस कोडिंगचं आम्हाला सर्टिफिकेट दे. तो तो सर्टिफिकेट वगैरे देतोय की त्याच्यात आम्हाला त्याचे ऐका ना त्याचं तू आम्हाला हा त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन दे, त्याचे त्याचे पण टेस्टिंग रिपोर्ट. अच्छा, त्याचा टेस्ट रिपोर्ट लागेल. रिपोर्ट असतात जी आय पाईपचे पण टेस्टिंग रिपोर्ट असतात, त्याचे टेक्निकल शीट असते. अच्छा, म्हणजे पहिल्यापासून आपण काय म्हटलेले टेस्ट रिपोर्ट कंपल्सरी लागेल त्याचा. दुसरे काय, दुसरे काय मी तुम्हाला सांगतो, शक्यतो आत्ताचा जो टेस्ट रिपोर्ट पाहिजे, आणि अजून तुम्हाला मी सांगतो आत्ताचे जे आपले म्हणजे जे 2.6 आणि 2.9 एम एम चे जे पाईप आहेत, हे पाईप वापरून पण एखाद्या शेतकऱ्यांनी कशाने पोलिस केलं इरेक्ट सांगतो, तरी पण त्याला ते परवडत नाही. हे प्रॅक्टिकल रियालिटी ग्राउंड लेवलची, ग्राउंड लेवलची रियालिटी. त्यामुळे तुम्ही सांगितलं म्हणून ठीक आहे, माझ्या माहितीनुसार शेतकरी हा 2.6 2.9 जाऊच शकत नाही. तुम्हाला सांगतो डोंगराळ भागात काय झालंय, जिथं एक शेतकऱ्याला एक म्हणजे तो महत्वाकांक्षी शेतकरी आहे आणि त्याला हे उभारलंय त्यानं त्या, पण त्याला आपल्याला आम्ही त्या गाईडलाईन मध्ये त्याला नाकारलंय, तो भाग विषय वेगळा आहे. पण आपण त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे करून त्याला आपण देऊ शकतो का, हा एक मुद्दा आहे महत्वाचा. दुसरा, स्ट्रक्चरल ऑडिट करून म्हणजे एखाद्या कुठल्या टेक्निकल तंत्र टेक्निकल डिपार्टमेंट जर असेल याच्या संबंधी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट कडून वगैरे, त्याचं टेक्निकल ऑडिट करून आपण ते बाबा फॉर माय स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दणकट आहे असं जर अभिप्राय त्यांनी दिला तर आपण त्याला सबसिडी देऊ शकतो का? हा, मग त्याला काय, मग तुम्हाला स्पेशल तुमच्या लेवलला एक कमिटी बनवायची, बरोबर आहे, एसयूएनच्या अंडर, त्याच्यामध्ये कुठला तरी एखादा तज्ञ घ्यायचा त्याच्यामधला मेंबर, आणि त्या कमिटीनं मग सांगायचं की शासनाच्या नियमानुसार असं आहे, परंतु या व्यक्तीनं पर्टिक्युलरली स्वतः बांधून त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व बिल जीएसटी सहित इन्क्लुडिंग केलेले, आणि जे मटेरियल वापरले आपले जे स्टँडर्ड आहेत त्या स्टँडर्ड पेक्षा पण हायर दर्जाचे वापरले, तर या शेतकऱ्याला अनुदान देण्यास काही हरकत नाही, असं काहीतरी एक थोडक्यात डॉक्युमेंटेशन करून घ्यायचं. उद्या सगळे ऐका, आणि दुसरी काय गोष्ट आहे यामध्ये, त्या शेतकऱ्यांना जर हमी पत्र स्वतः तो देतोय ना, जबाबदारी जर त्यांनी घेतलं तर सब स्टँडर्ड असू दे किंवा अप स्टँडर्ड असू द्या, त्याच्यामध्ये जर त्यांनी उद्या लक्षात ठेवा, उद्या एखाद्या शेतकरी 2 MM चा पण बांधला आणि तो म्हणाल की मी जबाबदारी घेतो, मग तुम्ही देणार का त्याला सबसिडी? तो शेतकरी म्हटला की मला तुमचा जी आय पाईप नाही वापरायचा, मला एम एस अँगल वापरायचा आहे, पण मी जबाबदारी घेतो. असं आपण जबाबदारी घेऊन त्या शेतकऱ्यावरती, कारण तुम्हाला माहिती आहे की आता तुम्ही आताच्या सध्याच्या कंडिशनचा तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो की त्या शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने हमी पत्रामध्ये लिहून दिलेलं आहे. बघा शेतकरी कुठं उलटतो, त्या शेतकऱ्याने हमी पत्रामध्ये लिहून दिलंय की नैसर्गिक आपत्ती जर का आली तर मी शासनाकडे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मागणार नाही. आता सध्या तुम्ही बघा की सध्या कलेक्टर ऑफिसला शेतकरी तिथं उपोषणाला बसलेत की आमचं शेतनगुराचं नुकसान झालंय, आमचं पोलिओचं नुकसान झालंय वादळामुळे, आम्हाला अनुदान पाहिजे, आम्हाला आम्हाला हे पाहिजे काय नुकसान भरपाई पाहिजे, म्हणजे हे हमी पत्र घेऊन पण शेतकरी असं करतात, म्हणून आपण थोडस सेफ राहणं गरजेचं असतं या बाबतीमध्ये, मग ते कृषी अधिकारी होत नाही. त्यामुळे यामध्ये पाईपच्या बाबतीत आपण काय म्हणलो, जर समजा द्यायचं ठरलं तर एक टेस्ट रिपोर्ट आणि काय पाहिजे, त्याच्या जी आय पाईपचा टेस्टिंग रिपोर्ट आणि त्याचा बी आय एस कोड ते आहे. बी आय एस कोड काय अडचण नाही, आणि जिल्हा स्तरावरची एक कमिटी बनवायची, कमिटी हा म्हणजे एसयूएनच्या अंडर कमिटी बनवून त्यांनी सांगायचं की बाबा हे असं असं आहे, परंतु याने असं असं केलेलं आहे, म्हणून एक त्याला आपल्यापेक्षा उच्च दर्जाचं मटेरियल वापरलं असलं तरी पण त्याला हे देण्यात हरकत नाही असं. बरोबर, कारण कुठेतरी सेफ राहिलं पाहिजे ना कोणीतरी, नाहीतर मग तो आधी उद्या काय झालं तर तो अधिकारी अडकणार, त्यापेक्षा कमिटीने डिसिजन घेतलेला आहे असं झालं होतं, सगळ्यांना माहीत होतं, फक्त मंडळ कृषी अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं, तर मंडळ कृषी अधिकारी टीओ एसडीओ आणि एसओ सगळ्यांनाच माहित होतं, बरोबर आहे, असं करून जर थोडंसं प्रकरण केलं तर म्हणजे सगळ्यांच्याच कानावर टाकून केलेले असं त्याचा अर्थ होतो. बरोबर बरोबर बरोबर, ठीक आहे. काय बाकी लोकांचं कोणाच्या अजून आहेत काय काय शंका? काही शंका असेल तर विचारू शकता, माझा मोबाईल नंबर दिलेलाच आहे, व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केलाय, चॅटला मी करतो ऍड करतो चॅट बॉक्सला. बोला बोला हा बोला सर. बाकीच्याने म्यूट करा, बाकीच्याने म्यूट करा, म्हणजे आवाज येईल त्यांचा क्लिअर. हा बोला सर, तुमचा आवाज
हॅलो. हा सर बोला, तुमचा आवाज येतोय. हा ठीक आहे. 52 मीटर. तुमचा व्हॉइस ब्रेक होतो सर, व्हॉइस ब्रेक होतो. तुम्ही प्रश्न टाका राजमानी साहेब, तुम्ही चॅट बॉक्सला प्रश्न टाका. व्हॉइस ब्रेक होतो. बाकीचे कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा. साहेब बोला, गोनी साहेबांना काय विचारायचं होतं बघा. ठीक आहे, काय प्रश्न असतील तर माझा नंबर ऑलरेडी सरांनी दिलेला आहे, तर तुम्ही मला नंतर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाकलेला नाही प्रश्न त्यांनी सर, अजून नाही आलेला, टाकतील त्यांनी. हॅलो, बोला. संदीप राजा सर बोला. नेटवर्क मध्ये नाहीत मला वाटतं, बऱ्याचशा लोकांचा नेटवर्क करता येईल का? नाही, आज नेटवर्क चांगला प्रॉब्लेम दिसतोय. काय प्रश्न? हॅलो, प्रश्न परत विचारा राजा सर, प्रश्न परत विचारा. सर, आपली जी पॉलिओची जी दिशा आहे ना, दक्षिण उत्तर, समजा ती पूर्व पश्चिम जर असेल, शेत परिस्थिती तशी योग्य नसेल तर पूर्व पश्चिम करता येईल. काय हरकत नाही, पूर्व पश्चिम करू शकता तुम्ही. कारण नाही तर मग त्या शेतकऱ्याला बांध कोरून दक्षिण उत्तर मध्ये फिरवावं लागेल शेत त्याचं. बरोबर आहे. एक आपण मॅक्झिमम सांगितलेला नियम, मॅक्झिमम ते दक्षिण उत्तर दिशेमध्ये असलेलं चांगलं, परंतु ते जर का क्षेत्र असेल तर आपण ते पूर्व पश्चिम करू शकतो, नो डाऊट. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? हॅलो सर. हा दीपक सर बोला. हा सर, एक क्वेश्चन असा आहे की जर समजा एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा बँक लिंकड प्रपोजल केला असेल, ते प्रकरण बँकेत मंजूर केलेलं आहे, बँकेनं मंजूर केलेलं आहे. हॅलो. हा बोला ना. हा सर, बँक लिंकड प्रपोजल असेल तर आपण त्याला अनुदान देऊ शकतो का? परत तुम्हाला मी सांगतोय की त्या शेतकऱ्याने बँकेचं प्रकरण करू द्या किंवा स्वतःच्या खिशातले पैसे टाकून पोलीस स्टेशन बांधू द्या, दोन्हीला पण आपण अनुदान देऊ शकतो. मागच्या 1-3 वर्षापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला बँक लोन करणं कंपल्सरी होतं, तो 2 वर्षापासून आपण क्लॉज हटवलेला आहे. शेतकरी आता स्वतःच्या पैशा खिशातले पैसे टाकून पण हे करू शकतो, त्याला बँक लोन करावं असं कंपल्शन नाहीये. म्हणजे दोन्हीला पण आपण अनुदान देऊ शकतो, बँकेकडून करा किंवा स्वतःच्या खिशातले पैसे टाकून करा. दीपक सर. ओके सर. ठीक आहे. पुढचा कोणाचा प्रश्न आहे? प्रशांत राजमाने साहेबांचा प्रश्न आहे बघा. शेड नेट 52x40 आहे, ग्रीड 4x6 आहे, तर मग आपण पुस्तिकेत नोंद कशी घ्यावी? 52x40 आहे, पण ते कुठलं मॉडेल आहे, कुठल्या प्रकारचं आहे, किती मीटर उंची? सर, हाईट जे आहे 3.25 मीटर आहे का? हा, 3 मीटर आहे सर. हा मग आता अडचण काय, तुम्हाला प्रपत्र सगळे दिलेलेच आहेत ना ऑलरेडी. तुमचं सर व्हॉइस ब्रेक होतं, तुम्ही काय करा सर. हॅलो राजमाने सर, तुम्ही लेक्चर संपल्यानंतर मला पर्सनली फोन करा. तुम्ही व्हॉइस ब्रेक होतो तुमचा. ठीक आहे, अजून काय चॅट बॉक्स मध्ये जगताप सरांचा नंबर शेअर करा. एक मिनिट, माझा नंबर मी शेअर करतो चॅट बॉक्स मध्ये. टाकतोय मी. ठीक आहे, अजून कोणाकडे अडचण असेल तर विचारतो. पर्यंत सुतार साहेब, संजय सुतार साहेब, तुम्ही जरा आभार व्यक्त करा बघा आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींच्या वतीनं. राहिले की मी नंतर कंट्रोल करतो. थोडस जरा प्रशिक्षण कसं वाटलं, जरा 1-2 लोकांनी बोला जरा थोडस. तुम्हाला काय द्यायचं सर, वेगळं पण काय असेल किंवा काय वेगळे असतील तर सुचवा. बोला चव्हाण सर. बोला. हॅलो. हॅलो. गेले 3 दिवस माननीय श्री जगताप सर यांनी प्रोटेक्टेड कल्टिवेशन
या विषयाबद्दल अतिशय उद्बोधक समर्पक आणि सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्रशिक्षणार्थींच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. ऋणी आहे. रामिती पण तुमचीच आहे. रामितीच्या पण वतीनं म्हणा. रामितीच्याही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा आभारी आहे. ऋणी जरा प्रशिक्षण कसं वाटलं जरा एक दोन लोकांनी सांगा जरा थोडस अभिप्राय. कमेंट बाकी लोकांनी कमेंट द्या बरं काय आपल्याला अपेक्षित आहे किंवा अजून काय कमी पडतंय जास्त होतंय. हॅलो सर. हा बोला मॅडम. हा सर गुड आफ्टरनून सर. मी सुनीता इंगळे कृषी सहायक भाटी बुद्रुक तालुका फलटण डिस्ट्रिक्ट सातारा. COVID-19 मुळे आपण हे जे प्रशिक्षण आयोजित केलं होतं ऑनलाईन प्रशिक्षण 3 दिवसाचं ते अतिशय सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह झालं सर. अगदी ऑनलाईन असून सुद्धा तुम्ही हे जे अधून मधून क्वेश्चनिंग करत होता त्यामुळे ते प्रत्यक्षात वाटत होतं आम्हाला आणि त्यामुळे जर कोणाला काही समजले नाही तर तुम्ही जो काही आन्सर सांगत होते आम्हाला ते प्रत्येकाला पुन्हा समजून सांगत होते त्यामुळे डबल एक्सप्लेनेशन होत होतं. सर तुम्ही हा जो ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले होते त्याबद्दल तुमच्या टीमचे आणि रामितीचे धन्यवाद. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते सर. थँक्यू सर. ओके हॅलो. हा बोला. हॅलो हेमंत सर. हा बोला. पॉली हाऊस मध्ये बसल्यासारखं वाटतंय अजून. थँक्यू. बोर झालं नाही ना. बोर झालं नाही ना. नाही नाही बोर नाही. पहिल्यांदाच वन वे कम्युनिकेशन राहिलं नाही ना. टू वे कम्युनिकेशन झाल्यामुळे बोरचा विषय आला नाही. आणि तुमचा कॉन्फिडन्स आणि खर तर अभिमान वाटतो मला बरं का. हवाल सरांनी खूप छान नियोजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सर्व रामेती आणि आमच्या सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीनं खूप खूप आभारी आहे.